ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभो वीरवर स्वातंत्र वीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन राष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होण्यासाठी या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रप्रेमी सावरकर प्रेमी भगिनी आणि बांधव आजचे विशेष मान्यवर अतिथी आदित्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य वीरांच्या चरित्राला आपल्या बुद्धीमध्ये धारण करण्यासाठी इथे उपस्थित असलेला तरुण वर्ग महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी ज्यांच्या पराक्रमी करांनी आपल्या राष्ट्राला पणपणात सावरलं त्या सावरकरांचं अलौकिक चरित्र आजपासून 8 दिवस पर्यंत आपण सानंद गाणार आहोत। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र सर्वार्थानं अलौकिक आहे। या भारतीय संस्कृतीमध्ये या हिंदू राष्ट्रामध्ये जी नररत्न जन्माला आली ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा इतिहासावर उमटवला नियतीनं काळाच्या उदरामध्ये लिहिलेली अक्षर आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवली अशी ही अलौकिक नररत्न या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झाली ज्यांची नावं हाताच्या बोटावर घेता येतील अशा प्रातस्मरणीय चरित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक चरित्र आहे निर्विवादपणे आणि निःसंशयपणे। स्वातंत्र्यवीरांचं कर्तृत्व हे वैनतेयासारखं आहे आकाशाला गवसणी घालावी सागराला पालाण घालावं असं काही अलौकिक कर्तृत्व सावरकरांनी या आपल्या मातीमध्ये या संस्कृतीमध्ये करून दाखवलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र आहे असं मी म्हणते आयुष्य नाही तुम्हाला सर्वांची आयुष्य असतात आणि लोकोत्तर महात्म्यांची चरित्र असतात जिथे सद्गुणांचा समुच्चय असतो तिथे चरित्र असतं जिथे जीवन मूल्य असतात तिथे चरित्र असतं जिथे जीवन मूल्य शिरोधार्य केली जातात तिथे चरित्र असतं जिथे अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्तीची धगधगी ज्वाला प्रज्वलित झालेली असते तिथे चरित्र असतं अवघे सद्गुण आणि अवघी जीवन मूल्य जिथे आचरून दाखवली जातात तिथे चरित्र असतं अवघ्या समाजाला आपल्या बरोबर न्यावं असा हव्यास जिथे मनामध्ये असतं तिथे चरित्र असतं आपल्या राष्ट्राबद्दलचा नितांत गौरव आत्मगौरव आणि स्वाभिमान ज्या हृदयामध्ये ज्या बुद्धीमध्ये ज्या चित्तामध्ये ज्या अहंकारामध्ये ज्या मनामध्ये असतं तिथे चरित्र असतं आपल्या राष्ट्रानं उन्नत व्हावं आणि जगाला मार्गदर्शन करावं अशी अत्यंत भव्य दिव्य महत्वाकांक्षा आणि ती सुद्धा सात्विक ज्या हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये असते तिथे चरित्र असतं जिथे आपल्या राष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमानं उचंबळून यावा आणि नवराष्ट्र त्यांनी निर्माण करावं अशी प्रेरणा प्रत्येक नागरिकाला द्यावी असं हृदगत ज्याच्या चित्तामध्ये असतं तिथे चरित्र असतं ज्याला असं वाटतं जो या मार्गाने स्वतःचं कर्तृत्व प्रगट करत असतो तिथे चरित्र असतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे असं अलौकिक चरित्र आहे। म्हणून ग. दि. माडगुळकरांनी सावरकरांविषयी लिहिताना म्हटले ते अक्षरशः खरं आहे चिरंजीव या हुतात्म्याचा विजयी अभिमान
चिरंजीव या हौतात्म्याचा विजयी अभिमान, इतिहासा विन कुणी करावा याचा सन्मान। आहा काय विलक्षण सुंदर लिहून ठेवले। कोणाही प्रज्ञावंताला सुद्धा ज्याचा शब्दात गौरव करता येणार नाही त्याचा गौरव आपल्या गौरवशाली इतिहासाने करावं असं स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल गदी माडूळकरांनी लिहून ठेवलेलं आहे। ज्या तिळ भांडेश्वराच्या बोळामध्ये नाशिकमध्ये स्वतंत्र भारताचं अलौकिक स्वप्न स्वातंत्र्यवीरांनी पाहिलं, तो बोळ पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला धुमारे फुटले आणि याच अंधाऱ्या बोळामध्ये क्रांतीचा एक लाल नवीन तारा निर्माण झाला म्हणून कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे। आणि ते सर्वार्थाने खरं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र बहुआयामी आहे। त्यांच्या जीवनाचे त्यांच्या चरित्राचे जितके पैलू अभ्यासावेत तितके थोडे आहेत। इतकं ते चरित्र लोकविलक्षण आणि अत्यंत प्रतिभाशाली आणि आपल्याला निरंतर प्रेरणा देणार आहे। वक्ता दशसहस्रेषु असा हा अलौकिक वक्ता होऊन गेला ज्याच्या वक्तृत्वाची भर त्यांच्या अनुयायानच नव्हे त्यांच्या शत्रूंना सुद्धा पडली, इतकं सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होत। शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा अशी आपल्याकडे म्हण आहे। संस्कृत भाषेमध्ये सुभाषितकाराने लिहून ठेवलेलं आहे। असा हा अलौकिक वक्ता होता की ज्याचं वक्तृत्व ऐकताना हजारो श्रोतृजन हजारो श्रोते आपल्या सर्वांगाची कर्णेंद्रिय करत असत असं अलौकिक सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होता। हा केवळ वक्ता दशसहस्रेषु होता असं नव्हे, हा क्रांतदर्शक तत्वज्ञ होता। राष्ट्राचं स्वतंत्र तत्वज्ञान त्यांनी मांडून दाखवलेलं आहे। हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व असं अत्यंत निस्संदिग्धपणे सांगणारा हा अलौकिक महात्मा या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेलेला आहे। हा महाकवी होता। अंदमान मध्ये ज्याची काया चिंबून निघत होती पितून निघत होती झिजून निघत होती अशा वेळेला या महात्म्यानं एक महाकाव्य निर्माण करावं कंठस्थ करावं हा चमत्कार म्हणावा लागेल। हा रससिद्ध असा महाकवी अत्यंत प्रौढ अत्यंत प्रसन्न अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं काव्य निर्माण करणारा हा श्रेष्ठ दर्जाचा महाकवी होऊन गेला। जगन्नाथाच्या रथासारखं भव्य दिव्य स्वप्न सावरकरांच्या शिवाय अन्य क्वचितच कुणी पाहिलं असेल। आपल्या स्वतंत्रतेला आपल्या मातृभूमीला ज्या माध्यमातून ज्या काव्यातून त्यांनी दंडवर घातलेला आहे त्याची भाषा इतकी प्रसन्न इतकी प्रौढ इतकी सुंदर आहे की ती ऐकल्यानंतर ती वाचल्यानंतर आपण अक्षरशः रोमांचित होऊन जातो। हा अखंड सावधान राहणारा महापुरुष आहे। हा फार थोर राजनीतिज्ञ आहे। हा फार थोर राजकारण पटू आहे। एवढंच नव्हे तर अवघ्या हिंदूंनी एकत्र यावं आणि नवराष्ट्राची निर्मिती करावी हे पुन्हा पुन्हा आग्रहानं सांगणारा हा थोर राष्ट्रभक्त आहे। हा जसा क्रांतदर्श तत्वज्ञ आहे तसा भविष्यामध्ये डोकावणारा हा लोकोत्तर द्रष्टा आहे। सावरकरांनी जे जे लिहिलं जे जे उच्चारलं जे जे भविष्यात डोकावून पाहिलं त्या सगळ्याच प्रत्यंतराज आपण घेतो आहोत इतका हा द्रष्टा महामानव आणि श्रेष्ठ महापुरुष आहे। स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राला जे योगदान दिलं स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्रासाठी जे कर्तृत्व गाजवलं ते निखळ आहे लोकविलक्षण आहे। आणि म्हणून कवी म्हणतो ते खरंच आहे की कर्पूरचे जो जाळी आपले अवघे कर्तृत्व खरंच आहे। कापरासारखं ज्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि केवळ या राष्ट्राच्या आत्मोन्नतीचा ध्यास धरला मनामध्ये एकच आस धरली राष्ट्र निर्मितीचा विश्वास धरला हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं हे स्वराज्य व्हावं सुराज्य व्हावं असं ध्यास अखंड ज्यांनी चित्तामध्ये धरला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र अलौकिक आहे। कोणत्याही महापुरुषाचा लोकोत्तर महात्म्याच्या चरित्राचा अभ्यास करताना प्रत्येकाला एकच भान ठेवावं लागतं। ते भान न ठेवल्यामुळे ज्यांच्या नावामध्ये आचार्य आहे अशी माणसं सुद्धा विद्यार्थी सुद्धा न शोभेल अशी वक्तव्य करून जातात। म्हणून कोणत्याही लोकोत्तर महात्म्याचं चरित्र अभ्यासत असताना ज्या कालखंडामध्ये त्या महात्म्याने कर्तृत्व गाजवलं
त्या कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण, संस्कृतीच्या या अष्टांगाचं भान अभ्यासकाला, संशोधकाला नित्य ठेवावं लागतं. स्वतः सावरकरांनी ते नित्य ठेवलेलं आहे. आमच्या देशामध्ये धर्माला टाकून काहीही झालं नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी म्हणून भाष्य निर्माण केले, टीका लिहिल्या, त्यांनी अथातो धर्मजिज्ञासा म्हटलं, अथातो धर्मजिज्ञासा. सावरकरांनी वेगळंच सांगितलं, ते म्हणाले अथातो काय इतिहास जिज्ञासा. आपल्या मातीमध्ये जे जे लोकोत्तर महात्म्य निर्माण होऊन गेले त्यांना इतिहासाबद्दल विलक्षण प्रेम वाटलेलं. मग ते लोकमान्य टिळक असत, सुभाषचंद्र बोस असत, योगी अरविंद असत, स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर असत, रवींद्रनाथ टागोर असत, कोणताही लोकोत्तर महात्मा आपण ध्यानामध्ये घेतलात आपल्याला असं लक्षात येईल की इतिहासाचा सखोल अभ्यास या सर्व लोकोत्तर महात्म्यांनी केलेला आहे. विवेकानंदांना इतिहासाचं अलौकिक प्रेम होत. त्यांनी जे प्रधान विषय शालेय अभ्यासक्रमात असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अग्रक्रम त्यांनी इतिहासाला दिलेला आहे. इतिहासामधली चरित्र अभ्यासल्याशिवाय कधीही राष्ट्र उन्नत होत नाही असा लोकविलक्षण सिद्धांत विवेकानंदांनी सुद्धा मांडलेला आहे आणि तो स्वातंत्र्यवीरांच्या अगोदर मांडलेला आहे हे ध्यानात घेण्यासारखं आहे. स्वातंत्र्यवीरांना इतिहासाचं अत्यंत प्रेम होतं आणि म्हणून 1857 स्वातंत्र्य समर त्यांनी लिहिलं. या देशामध्ये जे जे गौरवशाली होता, ज्याचा अभिमान आम्हाला वाटेल, आमच्या पूर्वजांनी जे जे लोकोत्तर कार्य केलं ज्याचा अभिमान आम्हाला वाटेल, असं सर्व त्यांनी अभ्यासलेलं होतं. आणि नुसतं अभ्यासलेलं होतं असं नव्हे, तर त्याचं अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून इतिहासाची चिकित्सक मीमांसा स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अलौकिक बुद्धिवैभवानी केलेली आहे. पूर्व पीठिका या देशाची त्यांनी स्वतंत्र मीमांसा करून मांडलेली आहे. ती आपल्याला जर कळली तर स्वातंत्र्यवीरांचं अलौकिक चरित्र कळेल, अन्यथा स्वातंत्र्यवीरांचं अलौकिक चरित्र आपल्याला कळणार नाही. म्हणून ज्या कालखंडामध्ये या महात्म्यानं लोकोत्तर कामगिरी केली त्या कालखंडामध्ये आपल्याला जावं लागेल, इतिहासाची काही पानं ओलांडून आपल्याला मागे जावं लागेल. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते, स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा कशी मिळाली, त्यांच्या जीवनाचं लक्ष कोणतं होतं, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा मंत्र त्यांनी का जागवला हे आपल्या बरोबर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी प्रारंभिक आपल्याला विनंती करणार आहे, आज पहिला दिवस आहे प्रवचन मालेचा, की आपण सजग व्हा, सावधान व्हा, एकचित्त व्हा, कारण एका लोकोत्तर महात्म्याचं चरित्र आपण गायला बसलेलो आहोत. ते गायचेही तितक्याच तल्लीनतेने आणि ते आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये धारण करायचे तितक्याच तल्लीनतेने आणि सद्रूपतेने. म्हणून सावधान व्हा आणि आपण सगळेजण एकचित्त व्हा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं आत्मवृत्त लिहिले. काही माणसं आत्मवृत्त लिहितात आणि मग 1000 प्रती छापल्या गेल्यानंतर 990 वाटतात. अशा आत्मवृत्ताला कोण स्थान देतं? सावरकरांनी प्रारंभीच 2 शब्द लिहिलेत, लिहू का, मी हे लिहावं का, मी जे जे अनुभवलं, मी ज्या राजकारणामधून गेलो, मी ज्या अंदमानामध्ये गेलो, माझ्या दृष्टिक्षेपामध्ये जे जे थोर राजकारणी नेते आले, मला जे जे अनुभव लागले, आत्मानुभूती आली, ते लिहू का. आणि मग स्वातंत्र्यवीर म्हणतात की काही माणसं स्वतः अट्टहासाने आत्मचरित्र लिहितात, पण ते लिहित असताना पराकोटीचा पक्षपातीपणा करतात आणि काही विस्मृतीची त्यांच्या आठवणी गेलेले असतात आणि त्यांच्याही चरित्राला त्यातून न्याय मिळत नाही आणि त्याच्यामधून समाजाचं आणि राष्ट्राचंही हित होत नाही. काही वेळेला कुटुंबाचे इतिहास लिहिले जातात, केवळ भारतामध्ये नव्हे परदेशामध्ये सुद्धा अशी प्रथा आहे. त्याला त्यांनी चीनचं उदाहरण दिलेलं आहे. पण यामुळे समाजाचं परिवर्तन होत नाही, राष्ट्राची धारणा होत नाही, व्यक्ती आत्मोन्नत होत नाही. मग चरित्र कुणी लिहावं, आत्मवृत्त कुणी लिहावं, ही भूमिका स्वातंत्र्यवीर स्पष्ट करतात आणि सांगतात की ज्यांनी आपलं सगळं जीवन, आपलं सगळं चरित्र राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे, त्या समर्पणामुळे पुढल्या पिढ्यांना ज्याची प्रेरणा मिळणार आहे, ज्या चरित्रामुळे राष्ट्राची धारणा होणार आहे आणि त्या प्रत्येक नागरिक आत्मोन्नत होणार आहे, अशांनी आपली चरित्र लिहावी
असं स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रहाने सांगतात आणि ते म्हणून म्हणतात की मी जे आत्मवृत्त लिहिलं ते आत्मवृत्त कसं आहे तर ते माझा जो अनुभव आहे सगळा राजकीय नव्हे त्याच्या अगोदर या देशामध्ये राष्ट्रामध्ये जो ज्वलंत इतिहास घडून गेलेला आहे त्याचा तो परिपाक आहे त्याची ती पूर्णावस्था आहे आणि म्हणून स्वतः स्वातंत्र्यवीरांनी आत्मवृत्त लिहून ठेवलेलं आहे। 1857 स्वातंत्र्य समर झालं आणि वर्ष दोन वर्ष प्रचंड झुंज झाली आणि ते भिजलं गेलं। एका ब्रिटिश इतिहासकाराने लिहून ठेवले आम्ही तेव्हापासून शहाणपणाचे धडे घेतले कारण 100 वर्षांमध्ये आम्हाला जेवढं रक्त सांडावं लागलं नाही तितकं रक्त आम्ही त्या 2 वर्षात सांडलं ब्रिटिशांचं म्हणून आम्ही शहाणे झालो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा आता थोडंसं सामोपचाराने घ्यावं आणि इथल्या माणसाचं मन राजी राखावं असं सावधपण ब्रिटिशाला आलं आणि मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की हिंदू माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये फारशी खळबळ करायची नाही। करायचं काय तर आपण त्यांना आपल्या बुद्धीनं आपल्या अस्त्रानं आपल्या शस्त्रानं आपल्या श्रेष्ठतेनं पराभूत करून टाकायचं असा विचार स्वतः प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याची मनामध्ये धरलेला होता आणि तो विचार एकदा मनामध्ये धारण करून या भारतीयांना पराभूत कसं करावं असं चिंतन त्यांनी करायला प्रारंभ केलेला होता। आपल्याला आश्चर्य वाटेल ब्रिटिशांनी पहिले पाय रोवले इतिहास सांगतो आपल्याला की बंगालमध्ये रोवले आणि बंगालमध्ये पाय रोवल्यानंतर हिंदूंनाही त्यावेळेला पहिल्यांदा बरं वाटलं आणि मुसलमानांनाही बरं वाटलं। मुसलमानांना थोडं दुःख झालं हिंदूंना त्यातल्या त्यात अधिक बरं वाटलं। चला मुसलमानांच्या तडाख्यातून तरी सुटलं। आता बहुधा न्यायाचं आणि चांगलं राज्य इथे प्रस्थापित झालेलं असावं अशी एक वेगळं समजूत बंगालमध्ये प्रारंभी निर्माण झाली आणि मग बंगाली माणसांना वाटायला लागलं की ईश्वरी वरदानच ब्रिटिश सत्तेच्या रूपाने इथे प्रगट झालेलं आहे। मग दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे कसे असतात हे ब्रिटिश जसजसे प्रगट करायला लागले त्यावेळेस ब्रिटिशांचं सत्य स्वरूप या सगळ्या मंडळींच्या डोळ्यापुढे यायला लागलं। आपल्याला आश्चर्य वाटेल त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी असा नियम केलेला होता की ब्रिटिशांचा जिल्हाधिकारी जर नगर प्रदक्षिणेला निघाला खेड्यापाड्यामध्ये गेला तर त्यावेळेला एक तर तो तैलरथातून जात असे म्हणजे मोटारीतून जात असे किंवा पालखीत बसून जात असे त्यावेळेला सर्व एतद्देशीयांनी गुडघे टेकावे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला जो गोराय रंगाने त्याला नमस्कार करावा अशी पद्धत होती। आपल्याला नवल वाटेल की एकदा राजाराम मोहन राय एका खेड्यामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी नेमका गेला होता पालखीत बसून आणि राजाराम मोहन राय यांनी वंदन केलं नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं याला पकडा आणि याच्या पाठीवर 50 फटके मारा। राजाराम मोहन रायना ते फटके खावे लागले असते पण त्यांचं नशीब असलं की त्यांना ओळखणारे कुणीतरी निघाले आणि म्हणून त्यांची शिक्षा रद्द होऊ शकली। ब्रिटिशांचं राज्य हे साक्षात ईश्वरी वरदान आहे असं ज्यांना वाटलं त्याच्यामध्ये अनेक जण होते आपल्याला आश्चर्य वाटेल। त्याच्यामध्ये बिपिन चंद्र पाल होते नाव ऐकलं तरी आपल्याला धक्का बसते। बिपिन चंद्र पाल लाल बाल पाल म्हटले पण बिपिन चंद्र पालांना असं वाटायचं की हे ईश्वरी वरदान आहे कारण ब्रह्म समाजाचा परिणाम त्यांच्या मनावर इतका झाला होता। दयाळू ब्रिटिश सरकारने एतद्देशीयांना काही समाज निर्माण करायची परवानगी दिलेली होती त्याच्यातूनच ब्राह्मण समाज आपण ज्याला म्हणतो ज्याचं मूळ नाव ब्रह्म समाज आहे तो निर्माण झाला। प्रार्थना समाज हाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये निर्माण झालेला होता। असे अनेक समाज मराठीमध्ये आपण त्याला सोसायट्या म्हणतो असे अनेक समाज आपल्या भारतवर्षामध्ये विविध प्रांतामध्ये निर्माण झालेले आहेत आणि यांचं उद्दिष्ट यांचं ध्येय काय होतं की आता ईश्वरी वरदान आलं त्यांच्याकडून आपण शहाणपणाचे 4 धडे घेतले तर किती बरोबर होईल। आपल्याला आश्चर्य वाटेल की बिपिन चंद्र पाल आणि त्यांचे वडील यांचं पटत नसे कारण बिपिन चंद्र पाल हे ब्रह्म समाजाचे अनुयायी होते आणि त्यांचे वडील हे कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते त्याच्यामुळे दोघांच्या मधून रिस्त सुद्धा जात नसे अशी परिस्थिती प्राप्त झालेली होती। बंगालमधले मिशनरी आणि फादर एकमेकांना नित्य टाळ्या देत असत आणि म्हणत असत जे काम आपल्याला करायला पाहिजे तेच काम ब्रह्म समाज करतोय आपण कशाला करावं याची नोंद ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ब्रिटिश इतिहासकारांनी केली आपल्या लोकांनी नव्हे।
मिशनरीज एकमेकाला टाया देत आणि म्हणत चला आपलं काम ब्रह्म समाज करतोय आणि म्हणून ब्रह्म समाजाचा उदय उदय करण्याची चढावड ब्रिटिश मिशनरीज आणि पादऱ्यांमध्ये लागलेली असते आणि ते म्हणत असत तुम्ही काय तीव्र काम करता, त्यांचे बुरखे फाडायचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल आपल्याला ज्ञात आहे रामकृष्ण परमहंसांनी केलेलं होतं। त्यांचा अंतस्थ हेतू ब्रह्म समाजाचा काय आहे हे जगाला बंगालला पहिल्यांदा दाखवून द्यायचं काम जर कोणी केलं असेल आपल्याला आश्चर्य वाटेल रामकृष्ण परमहंसांनी आणि नंतर स्वामी विवेकानंदांनी केलं। थिओसॉफिकल सोसायटी निर्माण झाली आणि त्यांचा प्रचंड हेतू वेगळाच होता। स्वामी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला थिओसॉफिकल सोसायटीमध्ये ते गेलेले होते आणि त्यांना विनंती केलेली होती की आपण काय करा तर मला ओळखपत्र द्या, अमेरिकेमध्ये मी थिओसॉफिकल सोसायटीचं ओळखपत्र घेऊन जाईल कारण आपलं काही काम तिथे झालेलं आहे अमेरिकेमध्ये, आपल्या ओळखपत्रामुळे मला तिथलं काम सुलभ होईल। त्यावेळी थिओसॉफिकल सोसायटीने त्यांना एकच विचारलं, आमच्या तत्वज्ञानाचा आपण प्रसार कराल काय? त्यावेळी विवेकानंद हसले आणि ते म्हणाले आपलं मत मला मान्य नाहीये, मला रामकृष्णांचं अद्वैत वेदांत हे मत मान्य आहे आणि त्याचाच प्रचार मी आयुष्यभर करणार, अद्वैत तत्वज्ञानासारखं श्रेष्ठ तत्वज्ञान जगात दुसरं कुठलं नाही याच्याबद्दल माझी खात्री झालेली आहे, आपण मला ओळखपत्र देणार का? ज्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटेल थिओसॉफिकल सोसायटीने त्यांना ओळखपत्र दिलं नाही। पुढे स्वामीजी 1893 साली जुलै मध्ये अमेरिकेला शिकागोत पोहोचले, थंडी लवकर आली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे उबदार कपडे नव्हते, स्वामीजी गोठून गेले अक्षरशः आणि त्यावेळेला ही बातमी ही वार्ता भारतामध्ये आली। आल्याबरोबर थिओसॉफिकल सोसायटीच्या लोकांना इतका आनंद झाला की त्यांनी पत्र पाठवली, त्यांच्या पत्रात उल्लेख केला बरं झालं आता हा सैतान थंडीनं मरेल, सैतान। थिओसॉफिकल सोसायटीचे लोक विवेकानंदांना सैतान म्हणतायत पण सैतान मेला नाही कारण तो सैतान नव्हता, ज्याच्यावर परमेश्वराची पूर्ण कृपा होती, ज्याच्या वक्तृत्वानं ज्याच्या द्रष्टेपणानं पुन्हा हिंदू धर्माला पुन्हा नवीन संजीवन प्राप्त होणार होता असा भ्रष्टा महापुरुष होता, त्या थंडीवर मात करून तो जगला। स्वामीजी ज्या वेळेला परत आले भारतामध्ये आणि त्यांची व्याख्यानच आहे पार अगदी कोलंबो पासून अल्मोड्यापर्यंत व्याख्यानं झाली आहेत, अप्रतिम व्याख्यान, प्रत्येक व्याख्यान कंठस्थ हृदयस्थ करावं इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर टीका करताना थिओसॉफिकल सोसायटीने जे पत्र दिलं ते पत्र माझ्या झग्यामध्ये काढून दाखवू का असं स्वामीजी म्हणत असत। इतका त्रास या समाजाने विवेकानंदांना द्यायचा प्रयत्न केला। सगळे पादरी तर म्हणत असत चला काय करायचंय आपल्याला, आपलंच काम जर ब्रह्म समाज करत असेल आपण कृतार्थ होऊन जाऊया असं ते म्हणत असत। शेवटी बिपिनचंद्र पाल आणि त्यांचे वडील एकमेकाचं तोंड बघत नसत, ज्यावेळी अगदी मृत्यूशय्येवर वडील होते त्यावेळेला बिपिनचंद्र पाल त्यांना भेटायला आले, पुन्हा पुन्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं बाबा ब्रह्म समाज हा ब्रिटिशांच्या तत्वज्ञानाखाली त्यांच्या विचारधारेखाली निर्माण झालेला आहे, तू त्याला भूलू नकोस। तरी त्यांचं मतांतर झालं नाही की माणसं किती तत्वनिष्ठ असेल, आपल्या मुलाच्या हातचं पाणी आणि अन्न सुद्धा बिपिनचंद्रांच्या वडिलांनी घेतलं नाही। पुढे बिपिनचंद्रांनी एक विलक्षण उल्लेख केलाय, ते म्हणतात आता माझे हळूहळू डोळे उघडायला लागलेले आहेत आणि त्यात आपल्या आत्मवृत्तामध्ये आत्मचरित्रामध्ये त्यांनी उल्लेख केलाय आणि ते म्हणतात केशवचंद्र सेन हे ब्रह्म समाजाचे फार थोर नेते यात शंकाच नाही, पण गंमत कशी आहे पहा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी राजकीय क्षेत्रामध्ये अजिबात ढवळाढवळ केली नाही। हा राजकीय क्षेत्राबाबत त्यांचं एकच मत होतं, कोणतं? ब्रिटिश साम्राज्य इथे प्रस्थापित झालं हे आम्हाला मिळालेलं ईश्वरी वरदान आहे। आपल्याला नवल वाटेल रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांचं सुद्धा हेच मत होत, ते म्हणत होते की ब्रिटिश इथे आले म्हणजे साक्षात देवदूत आले अशी धारणा त्यांची होती आणि 3-4 वर्ष गेली असतील त्याच महर्षी टागोरांनी म्हणजे रवींद्रनाथाच्या वडिलांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्यांना मी देवदूत मानत होतो ते देवदूत नसून ते यमदूत आहेत याचं प्रत्यंतर मला आलेलं आहे आणि आता माझा भ्रमनिराश झालेला आहे हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारखा लोकोत्तर वक्ता बंगाल प्रांतामध्ये निर्माण झाला पण बंगाल प्रांतामध्ये त्यांनी आपल्या वक्तृत्वाने समाज घालवलेला होता, पण प्रारंभी त्यांची महत्वाकांक्षा हीच होती की विलायतेला जावं, आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण व्हावं आणि मग काय करावं, लठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारावी आणि सुखाचं जीवन जगावं।
1868 नंतर पेन त्यांचे बंधू गेलेले होते. तिथे गेल्यानंतर हा फार प्रज्ञावंत आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक प्रयोग करून पाहिला की शक्य तितकं त्यांना ICS परीक्षेमध्ये यश येऊच नये. पण हा इतका बुद्धिमान विद्यार्थी निपजला की नाईलाजाने ब्रिटिश सरकारला त्यांना उत्तीर्ण करावंच लागलं. इथून जे जे आमचे प्रज्ञावंत गेले काय एकेकाची विचारधारणा असते आपल्याला माहिती. योगी अरविंद गेले आणि अरविंदांचे वडील कृष्णकांत त्यांनी तर प्रतिज्ञाच केलेली होती की काय वाटेल ते झालं तरी हा सूट बूट घालूनच वावरला पाहिजे. हिंदू धर्म संस्कृतीचा याला वारा सुद्धा लागता कामाने. पण घडलं प्रत्यक्षात उलटं. केंद्रीय विद्यापीठामध्ये योगी अरविंदांनी ज्या उत्तर पत्रिका लिहिलेल्या होत्या त्याच्यावर जो कोणी परीक्षक होता तो इतका प्रामाणिक होता की त्यांनी त्याच्यावर शेरा मारून ठेवलेला होता की हा विद्यार्थी इतका बुद्धिमान आहे आणि याची आंग्ल भाषा इतकी परिपूर्ण प्रौढ आहे की ही उत्तर पत्रिका तपासायला मी अपात्र आहे. काय त्यांची भाषा. आज सुद्धा आपण अरविंदांचे ग्रंथ काढून बघा तीन तीन चार चार पानं एक वाक्य चालत बाणासारखं. आमच्या संस्कृतमध्ये जसे पंडित झाले त्याचं आंग्ल भाषेवर इतकं प्रभुत्व. तीन तीन पानं एक पान एक वाक्य अखंड धावत. गुरुदेव रानडेंनी ज्या वेळेला तत्वज्ञानाची परीक्षा दिली पदव्युत्तर त्यावेळेला परीक्षकांनी चेहरा लिहिलेला होता. काय लिहिलेला होता. द एक्झामिनी नोज मोर दॅन द एक्झामिनर. मी काय याला आता चेहरा देणार आणि याला काय गुण देणार. इतकी गुणवत्ता गुरुदेवांनी प्रगत केलेली होती. सुरेंद्रनाथ गांधीजी विद्वान होते अत्यंत बुद्धिमान हुशार. त्यांना नापास करताच आलं नाही आणि परत आल्यानंतर त्यांना मोठी जागा मॅजिस्ट्रेटची द्यावी लागली. पण ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये ते इतकं खदखदत होतं की शेवटी त्यांच्या प्रशासनामध्ये एक चूक निघाली असं दाखवून ते मुळामध्ये ICS उत्तीर्ण झालेले नाहीयेत असं ब्रिटिश सरकारने दाखवलं आणि काढून टाकलं त्यांना नोकरीवर. हा चटका त्यांना इतका बसला. त्यांच्या मनाला हे इतकं लागलेलं होतं की अरे याचा प्रतिशोध कुठेतरी घ्यायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि पहिल्यांदा ब्रिटिश सरकारची चाकरी करावी ते साक्षात देवदूत आहेत असं ज्यांना वाटत होतं त्यांनी क्रांती संग्रामामध्ये पुढे उडी घेतली आणि लोकमान्यांचा सहवास त्यांना लागला आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या वक्तृत्वाला तरुणांनी आपले जीव ओवाळून टाकले बंगालमध्ये असे इतिहास आपल्याला सांगतो. इतकं विलक्षण बंगालमध्ये घडलं. यावेळेला पंजाबमध्ये सुद्धा काही विलक्षण घडत होत. वस्तुतः पंजाब हा आमचा खडगहस्त असला पाहिजे पण दुर्दैवानं असं झालेलं होतं की ज्या वेळेला 1857 स्वातंत्र्य समर होऊन गेलं त्यावेळेला ब्रिटिशांनी पहिल्या अवघ्या जनपदांचं निशस्त्रीकरण करून टाकलं. कायदा चढला. कोणत्याही भारतीय माणसाच्या हातामध्ये शस्त्र असता कामा नये. निशस्त्र केलं सगळ्यांना. पुन्हा शस्त्र घेऊन कोणत्याही भारतीय माणसांनी स्वातंत्र्य समोर लढता कामा नये. आणि मग पहिल्यांदा निशस्त्रीकरणाचा कायदा. दुसरं त्यांनी असं ठरवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल सावरकरांनी लिहून ठेवले की कोणत्याही चित्पावनाला सैन्यात घ्यायचं नाही. हे फार खतरनाक आहे कारण क्रांतिकारकांची प्रचंड यादी वाचली तर 90% अधिक हे चित्तपावन आहेत हे ब्रिटिशांच्या लक्षात आलेलं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं यांना सैन्यामध्ये अजिबात जागा द्यायची नाही. तिसरं त्यांनी असं ठरवलं आमच्याशी एकनिष्ठ कोण राहिले. मुसलमान राहिले. आपल्याला नवल वाटेल पंजाबी शीख राहिलेले सगळे आपल्याच लोकांविरुद्ध लढले. 1857 स्वातंत्र्य समरामध्ये सावरकरांनी नोंद केलेली आहे की ज्या वेळेला हळूहळू पूर्वेकडे उठाव व्हायला लागला होता दिल्ली अकरा कानपूर या बाजूला उठाव झाला. ब्रह्मावर्तला उठाव झाला. झाशीची राणी लढली. सरखारीला उठाव झाला. बाणपूरचा मर्दन सिंग ज्या वेळेला लढला त्यावेळेला नानासाहेब पेशवे रावसाहेब पेशवे तात्या टोपे लढले त्यावेळेला आमच्या शहाण्या शीख बांधवांनी उठाव केला असता तर हा देश स्वतंत्र झाला असता अशी नोंद स्वातंत्र्यवीरांनी केली. पण दुर्दैवानं ते घडू शकलं नाही. आमचं दुर्दैव आहे ते खरोखर. म्हणून पंजाबी लोकांना शीख लोकांना गुरख्यांना पठाणांना तुर्कांना मुसलमानांना आपल्या सैन्यामध्ये जास्तीत जास्त जागा ब्रिटिशांनी दिल्या कारण सगळे त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले होते. पुढे ब्रिटिशांनी असं ठरवलं की मराठे तलवारीला फार तिखट आहेत तेव्हा त्यांनाही जितकं वगळता येईल तितकं वगळावं आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र कधीही देऊ नये. ब्रिटिशांच्या मध्ये दोन तट पडलेले होते. एकाला वाटत होतं छोटेशाहीनं दंडुकशाहीनं सगळा भारत जिंकता येईल पण त्यातला दुसरा विचार करणारा वर्ग होता
ते असं नेहमी म्हणत असत, अरे खडगानं राष्ट्र जिंकता येते पण ते खडगाच्या धारेवर पेलता येत नाही, आणि म्हणून केवळ चोटेशाहीनं दंडुकशाहीनं भारतावर आपल्याला राज्य करता येणार नाही असं सांगणारे काही शहाणे लोक त्याच्यामध्ये होते, आणि त्यांच्या समन्वयातून या सगळ्या माणसांनी आपल्या प्रशासनाची चौकट ठरवून घेतलेली होती आणि त्याप्रमाणेच ब्रिटिशांचं वर्तन होत असे. आपल्याला नवल वाटेल की खरोखर ज्यावेळेला वडगावची लढाई झाली आणि मराठ्यांनी तलवार अशी गाजवली त्यावेळी ब्रिटिशांना असं वाटलं की यापुढे उघड्या मैदानात यांच्यावर शक्यतो झुंजायचं नाही. आमची माणसं राष्ट्रनिष्ठ होती, नव्हती अशी, चितुरखंड सुद्धा होते पण राष्ट्रनिष्ठही होती. बापू गोखले शेवटचे सेनापती, त्यांचं मतपरिवर्तन करावं म्हणून ब्रिटिशांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला, त्याचं नाव आश्चर्य वाटेल लिंगो भगवान. भगवान राष्ट्रद्रोही भगवान, आणि तो बापू गोखलेंचं मत परिवर्तन करायला आला. आणि त्यांनी बापू गोखलेंना एकच विचारलं, आपली किंमत सांगा. प्रत्येक माणसाला किंमत असते, आपली किंमत सांगा. त्यावेळेला बापू गोखलेंनी जे उत्तर दिले इतकं रोमांचकारी आहे. ते सांगतात, स्वामी द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोह. माझ्या स्वामीशी, माझ्या राष्ट्राशी मी कधीही द्रोह करणार नाही. रणांगणामध्ये लढताना मला मृत्यू आला तरी चालेल, स्वर्गपदात माझं स्थान अढळ ठेवलेलं आहे, पण मी स्वामीद्रोह करणार नाही, राष्ट्राशी द्रोह करणार नाही. आणि तुमच्या ब्रिटिशांनी काय त्रिभुवनातली दौलत माझ्या समोर तुम्ही आणून ओतलीत तरी मी कदापि तुम्हाला वश होणार नाही. सारस्वतकार वील भावेनी लिहून ठेवलेलं आहे. हे उद्गार बापू गोखलेंचे घ्यावे, तसबीर तयार करावी आणि देवघरात ठेवून त्याचं नित्य पूजन करावं. नव भारत वर्ष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं अलौकिक सामर्थ्य त्या शब्दामध्ये. अशी आमची राष्ट्रनिष्ठ माणसंही होती पण खंड फितुरी करणारी माणसं सुद्धा होते. बंगालमध्ये ज्या वेळेला असा एक प्रकारचा नैराश्यवाद प्रस्थापित झालेला होता त्यावेळेला सगळे आमचे शीख बांधव म्हणत होते, बास हे ईश्वरी वरदान आलं. तेव्हा ब्रिटिशांची सत्ता दृढमूल करायला आमच्याच बांधवांनी हात लावला. हे फार मोठं दुर्दैव आहे. पण सगळीच माणसं अशी होती असं नाही, काही चांगली होती. त्या प्रांतामध्ये निर्माण झालेली आणि तिथल्या एका लोकोत्तर महात्म्यानं पंजाबाला जाग करायचा प्रयत्न केला. एकच होते असं नाही, अनंत लोकोत्तर महात्मे निर्माण झाले. पण पहिल्यांदा आपल्या राष्ट्राला मा भीही सांगणारे स्वामी दयानंद सरस्वती निर्माण झाले. आणि पंजाबी शीख बांधवांची तरुणांची अलौकिक संघटना बांधायचा त्यांनी प्रयत्न केला. स्वामी दयानंद सरस्वती नित्य सांगत असत, एक भाषा, एक धर्म, एक लक्ष असल्याशिवाय वेळ्यानो या देशाची राष्ट्राची निर्मिती होऊ शकणार नाही. आपला धर्म एक हवा, आपली भाषा एखादी, आपलं उद्दिष्ट, आपलं व्यापक ध्येय एक हवं. पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, अनंत अनुयायी दयानंद सरस्वती नायंगा आले. आणि दानापूरला त्यांचा एकदा मुक्काम होता आणि मुक्काम असताना मध्यरात्री हे ताडकन उठून बसले, अस्वस्थपणे त्या दालनामध्ये येरझाड्या घालायला लागले. माणसं चकीतून बघायला लागली, कोणाला तरी जाग आली. घराभरात सगळेजण जागे झाले आणि म्हणतात, स्वामीजी काय झालं, आपण असे अस्वस्थ का झाला, कशासाठी आपण येरझाड्या घालत आहात. त्यावेळेला घागळा पाणी निघालं दयानंद सरस्वतींच्या नेत्रात. इतकं कठोर नेतृत्व असलेला हा महात्मा आणि तो म्हणाला, या देशामध्ये काय चालले ते पाहवत नाही आहे. लबाड धूर्त ब्रिटिश इथे येतात आणि काय करतात, तर आमचे जे अत्यंत दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले बांधव आहे, मग कुणी मांग असेल, कुणी महार असेल, कुणी सांभार असेल, कुणी पदकलित असेल, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले लक्षावधी बांधव आहेत, त्यांना वाचवतायत, त्यांना ख्रिश्चन करतायत, आणि आमच्या हिंदू धर्माचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. हिंदू धर्मानी हिंदू धर्माच्या जाना अभिमान आहे. अशा अभिमान असणाऱ्या लोकोत्तर महात्म्याने आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे. ह्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र केलं पाहिजे. केरळमध्ये मोपल्यांचं बंड झालं, पुढे आपल्याला माहिती आहे की हजारो आमचे हिंदू बांधव वाटवले गेले तलवारीच्या धाकाखाली. त्यापैकी जवळजवळ 2500 बांधव पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचं लोकोत्तर काम आर्य समाजाने केलं. रात्र रात्र त्यांना झोप येत नसे आणि वाटत असे, केव्हा माझं हिंदू राष्ट्र प्रबळ होईल. मा भीही असं सांगणारा हा लोकोत्तर महापुरुष असंख्य शीख बांधवांना हाताशी धरून नूतन भारत वर्षाचं आणि स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर धरून होता. याच प्रांतामध्ये
त्रिमूर्ती पैकी लाला लजपत राय झाले, त्यांचं पूर्वायुष्य आपण जर अभ्यासलं धक्का बसेल। लाला लजपत रायांचे वडील मुसलमान धर्माला इस्लामला सर्वथैव अनुकूल होते, आश्चर्य वाटेल ऐकून, सर्वथैव अनुकूल, ते नमाज पढत असत, कुराण वाचत असत, त्याहून महत्वाचं म्हणजे रोजे पाळत असत, आणि लाला लजपत रायांची आई प्रखर विरोध करत असते, त्यांना प्रखर विरोध केला की ते तिला धमकी देत असत आणि म्हणत असत मुसलमान हो, त्यावेळी बिचारी माऊली गप्प बसत असत, प्रत्येक वेळेला धमकावत असत आणि म्हणत असत मी नमाज पडतो, तुलाही नमाज पडला पाहिजे, अशी धमकी घालत असत तिला। आणि ती माऊली बिचारी, जिला हिंदू धर्माचा अत्यंतिक प्रेम होता, चुप्प बसत असे, मूग गेलून गप्प बसत असे, काही करता येत नसे। लाला लजपत रायांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिले, या सगळ्याचा प्रभाव माझ्या मनावर इतका प्रचंड पडला की मीही नमाज पडायला लागलो। आपला विश्वासच वाटणार नाही, पण ही इतिहासात नोंदवलेला आहे, स्वतःच्या आत्मवृत्तामध्ये लाला लजपत रायांनी हे लिहिलेलं आहे। ते म्हणतात मीही नमाज पडायला लागलो, मीही सभ्याचार सगळे मुसलमानांच्या सारखे करायला लागलो, वडिलांना अनुसरायला लागलो, आणि मला असं वाटायला लागलं हिंदू धर्मात काही अर्थच नाही आहे, आपणही वडिलांसहित इस्लामाला आलिंगन द्यावं। पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये पंडित गुरुदत्त आले नसते तर सर्वनाश झाला असता। माझ्या आयुष्यामध्ये पंडित गुरुदत्त आले आणि लाला लजपत रायांचं आयुष्य चरित्रामध्ये पालटलं, पहिल्यांदा मला कळलं की हिंदू धर्म किती थोर आहे। एतद् देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरं पृथिव्यां सर्व मानवाः। हे म्हणणारा हिंदू धर्म किती मोठा आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं। अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम्। असं म्हणणारा माझा धर्म किती लोकोत्तर आहे माझ्या लक्षात यायला लागलं। वसुधैव कुटुंबकम्, केवढं भव्य दिव्य स्वप्न आहे सांगा, ही सगळी वसुंधरा अनंत ही विश्व म्हणजे एक कुटुंब आहे, इतकं भव्य दिव्य स्वप्न कोण पाहतो का मला सांगा। हे आमच्या पूर्वसुरींनी पाहिलं आणि पंडित गुरुदत्तांकडून लाला लजपत रायांना शिकायला मिळाल। मग वसुंधरा कुटुंब असेल तर त्याचा दिवाणखाना कदाचित अमेरिका असेल, त्याचं दुकान कदाचित इंग्लंड असेल, पण त्याचं देवघर भारतवर्ष आहे हे कधी विसरू नका। इतकं विलक्षण सामर्थ्य आहे भारतवर्षामध्ये, आणि जोपर्यंत देवघराचं अधिष्ठान आम्ही विसरत नाही तोपर्यंत या भारतवर्षाला काही होणार। साम्यवादी म्हणाले की धर्म म्हणजे अफूची गोळी, पण त्यांच्या डोळ्यासमोर जो धर्म होता तो फार वेगळा होता, हिंदू धर्मासारखा नव्हता। पंडित नेहमी गल्लत करतात, आमच्या इतिहासकाराने आणि इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या लोकांनी प्रचंड गल्लत केली। साम्यवादींनी ज्या धर्मावर टीका केली त्यांच्यासमोर ख्रिश्चन धर्म होता, हिंदू धर्म नव्हता, हे आम्ही कधी लक्षातच घेतलं नाही, आणि धर्म या नावाने इतकी गल्लत करून टाकली। आमच्या धर्माचं स्वरूप इतकं व्यापक आहे की त्याच्यामध्ये ऐहिक आणि पारलौकिक क्षितिज सगळी एकत्र सामावलेली। सर्वे सुखिन संतु, सर्वे संत निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखम आपनुयात, अशी प्रार्थना अन्य कोणत्या धर्मात आहे मला शोधून दाखवा, अशी कुठेही सापडणार नाही। इतकं भव्य दिव्य स्वप्न आमच्या पूर्वजांनी पाहिलं आणि लाला लजपत राय तृप्त होऊन गेले। पुढे हंसराज त्यांच्या जीवनामध्ये आले, साईदास आले, आणि लाला लजपत रायांचं आयुष्य चरित्रामध्ये पालटलं। आणि त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, मी पुन्हा हिंदू झालो। काय अद्भुत आहे, मी पुन्हा हिंदू झालो म्हणजे मनानं, मी शरीराने हिंदू होतो पण माझ्यावर संस्कार इतके विपरीत झालेले होते की मग पार बिघडून गेलेलं होतं, असं लाला लजपत रायांनी लिहिलेलं आहे। ते म्हणतात आता मी पुन्हा हिंदू झालो म्हणजे हिंदू धर्म मला उलगडला, हिंदू संस्कृती मला उलगडली, इथली माती मला कळली। पूर्वजांनी या देशाला, या राष्ट्राला, अवघ्या मानव जातीला किती भव्य दिव्य दिले तेही मला उलगडलं, असं आपल्या आत्मवृत्तामध्ये लाला लजपत रायांनी लिहिलेलं आहे। याच पंजाबमध्ये एक लोकोत्तर क्रांतिकारी व्यक्तिमत्व निर्माण झालं की ज्यांनी पुन्हा एकदा या राष्ट्राचा गौरव जागावा असे प्रयत्न केले, रामसिंग कुका। आणि वैशिष्ट्य असं आहे की रामसिंग कुकांचं उज्ज्वल देदीप्यमान चरित्र काळाच्या पडद्याआड गेलेलं होतं, ते पुन्हा लोकांसमोर कुणी आणलं असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणलेलं आहे। रामसिंग कुका हे रणजित सिंगाच्या सैन्यामध्ये होते, सैन्य पराभूत झालं,
पंजाब पुढे ब्रिटिशांनी गेला, सिंध पडलं, कैथाल पडलं, झाशी गेलं, सातारा गेलं, कोल्हापूर गेलं, संबळपूर गेलं, क्रमाने एक एक 1843 पासून ढासळत गेलेल्या संस्थान आहेत सगळी, एक एक असा पाडाव होत गेला. पण पुढे या रामसिंग कुकांच्या लक्षात आलं, 1860 ते 1894 पर्यंतचा हा कालखंड दैदिप्यमान आहे, अनेक नररत्नांनी या देशाला पुन्हा संजीवन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. रामसिंग कुका त्यांनी पुन्हा एकदा अध्यात्माची वस्त्र धारण केली, शस्त्र खाली ठेवलं, त्यांच्या भोवती अनंत अनुयायी गोळा झाले. पंजाब मधल्या भैणी गावामध्ये स्वतः त्यांनी लोकांना धर्माचे धडे गिरवायला प्रवृत्त केलं. पण हे करत असताना हळूहळू त्यांनी त्यांना हातामध्ये शस्त्र धारण करायलाही प्रवृत्त केलेलं आहे. पंजाबचे 12 जिल्हे त्यांनी आपल्या मताप्रमाणे निर्माण केले आणि आपल्या सगळ्या अनुयायांना विखरून ठेवलं आणि सांगितलं, सजग रहा, कोणी जर गाईवर आघात केला तर प्रतिशोध घेतल्याशिवाय थांबू नका. हे सांगणारे कोण होते? रामसिंग कुका होते. गोमांस कोणाला खाऊ देऊ नका आणि गोमातेचं रक्षण करा, हे रामसिंगांनी अनुयायांना सांगितलेलं होतं. आणि मग खरोखरच असा प्रसंग आला की गायीवर कोणी मुसलमानांनी हल्ला केला म्हणून प्रचंड द्वंद्व झाला. त्यांच्या द्वंद्वामध्ये अनेक अनुयायी रामसिंग कुकांचे पकडले गेले, त्यांना फाशी दिली गेली आणि सरकारची वक्र दृष्टी ब्रिटिशांची रामसिंग कुकांच्याकडे वळली. रामसिंग कुकांचे अनुयायी शस्त्रधारी होते. आमच्या धर्माने असं सांगितलेलं आहे असं सांगून शीख बांधव एकत्र आलेले होते आणि म्हणत होते, आम्ही शस्त्र धारण केल्याशिवाय राहणार नाही आणि शस्त्रास्त्राचा लढा. पुढे त्यांचे अनेक अनुयायी जिंकले गेले, काही पराभूत झाले आणि अनेकांना दयाळू ब्रिटिश सरकारने तोफेच्या तोंडी दिलं, चिंधड्या करून टाकल्या, उद्ध्वस्त करून टाकले. जेवढी दहशत बसवता येईल तेवढा प्रयत्न ब्रिटिश सरकार करत होता आणि आमच्या इतिहासावर उलटी टीका करत असत. पण गंमत अशी आहे की जॉन हसनी चर्चवर टीका केली म्हणून त्याला चौकात बांधून जाळला, असं दुष्कृत्य आमच्या देशात कधीही झालं नाही. आमच्या देशामध्ये द्वंद्व झाली पण ती वैचारिक द्वंद्व झाली, हे लक्षात घेण्यासारखं आहे. जॉन हसला कोणी पकडलं नाही, आमच्या देशात खचित पकडलं नसतं, पण इंग्लंडमध्ये त्याला पकडण्यात आलं आणि चर्चवर टीका करतो म्हणून त्याला चौकामध्ये जिवंत जाळण्यात आलेलं होतं. हा सगळा इतिहास स्वातंत्र्यवीरांना ज्ञात होता. पुढे पावनच्या आधिपत्याखाली रामसिंग कुकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या अनुयायांना पकडण्यात आलं. एका भिंतीसमोर त्यांच्या अनुयायांना उभं करत असत आणि एकावर 50-50, 100-100 गोळ्या झाडत असत, देहाची चारण करून त्यांचा एक एक अनुयायी मारला गेला. 12 वर्षाचे कोळपोर त्यात पकडण्यात आलेलं होतं, ज्याला मिसरून सुद्धा फुटलेलं नव्हतं त्याला कॉवन्सनी जवळ बोलावलं. त्या कॉवन्सच्या बायकोला त्या मनामध्ये कुठेतरी करुणेचा पाजर फुटला, दया अंतःकरणात जागली आणि ती कॉवन्सला म्हणते, हे 12 वर्षाचं पोर त्याला मारू नका हो. पण कॉवन्स अत्यंत निर्घृण होता, नृशंस होता आणि त्यांनी ठरवलं त्यालाही मारायचं. त्यावेळेला हा जवळून जाणारा 12 वर्षाचा पंजाबी मुलगा, रऊ खाणारा सशक्त, त्यांनी एक अलौकिक केलं, त्या तो वाघाच्या पिलासारखा झेपाल आणि कॉवन्सवर कुसून पडला. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्या कॉवन्सची गाडी की घट्ट पकडली. ही कॉवन्सच्या अनुयायांनी प्रयत्न करूनही त्याच्या हातातून कॉवन्सची गाडी चढवता येईना, तो गाडी ओढतोय आणि कॉवन्स पिसाळलाय आणि आरडाओरडा करतोय. अशा वेळेला कॉवन्सनी एकच आज्ञा दिली, 5 मिनिटं गेल्यानंतर त्याला वेदना असह्य झाल्या आणि त्यांनी एक आज्ञा दिल्याबरोबर त्या 12 वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात मनगटापासून तोडण्यात आले. बस ही एकच शिक्षा. आणि नंतर त्याला भिंतीजवळ उभा केला आणि गोळ्या घालून त्याला मारलं. रामसिंग कुकांना हद्दपार करण्यात आलं, तिथे गेलेले रामसिंग कुका मृत्यू पावले. रामसिंग कुका गेले, बंगाल पडलं, पंजाब गुडघे टेकून शरण आलं आणि मग आता वक्रदृष्टी वळली ब्रिटिशांची महाराष्ट्राकडे. कारण हे 3 प्रांत प्रधान आहेत आणि ते जिंकले की सगळा भारतवर्ष आपल्या अंमलाखाली येणार आणि सगळा हिंदुस्थान लाल होणार याची पूर्ण खात्री प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याला होती. इथल्या लोकांना अजिबात शिक्षण देऊ नये अशी धारणा काही ब्रिटिश लोकांची होती. मुंबई इलाख्याचा प्रधान ब्रिटिश अधिकारी एल्फिस्टन होता, आपल्याला माहिती. हा एल्फिस्टन फार जागरूक होता, महाधूर्त होता आणि अतिशय बुद्धिमान होता.
आपली सत्ता निरंकुशपणे कशी राबवावी हे त्याला कळलेलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेला इथे ब्रिटिश एज्युकेशन आंग्ल भाषेतून शिक्षण द्यावं असा विचार मेघवालेने प्रसृत केला, तो नंतर त्याच्या अगोदर सुद्धा एल्फिस्टननी या गोष्टीला विरोध केलेला होता. तो म्हणाला कोणत्याही परिस्थितीत आंग्ल भाषेचं शिक्षण किंवा इथल्या समाजाला कोणतं शिक्षण द्यायचं. पण ब्रिटिश सरकारने गठ्ठे पाठवले पुस्तकांचे आणि ते पाठवले आणि मळामुठेच्या संगमेच्या काठी एल्फिस्टनचा मुक्काम होता. तिथे कॅप्टन ब्रिग्स आला आणि त्यांनी पाहिले ते सगळे गठ्ठे ग्रंथांचे आणि पुस्तकाचे आणि तो चकित झाला आणि तो विचारायला लागला. तो म्हणतो हे गठ्ठे कशाचे आहेत. त्यावेळेला एल्फिस्टन महाहुशार, त्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर. तो काय म्हणाला, त्यांनी चालून पाहिले ब्रिग्सनी पहिल्यांदा सगळे गठ्ठे आणि तो म्हणाला बहुधा एकच देशी आणि शिकण्यासाठी पाठवलेले दिसतात. त्यावेळी तो एल्फिस्टन म्हणाला होय आणि पुढे एकच वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे, इट्स हाय वे रोड बॅक टू लंडन. इथल्या लोकांना जर शिकवलं तरी महाराष्ट्रातली विशेषता मंडळी इतकी हुशार आहे की आपल्याला प्रधान रस्ता पकडून लंडनला परत जावं लागेल. मोरोवर दादा एल्फिस्टनना नेहमी सांगत असत की काय पेशव्यांची आमच्यावर कृपा आहे असं नित्य म्हणत असत. ते केवढी कृपा आहे पेशव्यांची. एल्फिस्टननी विचारलं का बरं, त्यावेळी ते सांगत असत शनिवार वाड्यावर पहिला चौघडा घडतो आणि दुसरा आमच्या घरी मोरोवर दादांच्या वाड्यावर. हे एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा, पाचदा वेळेला ते एल्फिस्टननी ऐकलं आणि शेवटी एल्फिस्टन काय म्हणाला असेल, तो म्हणाला मोरोवर दादा तुमच्या वाड्यावर चौघडा वाजतो आणि तो शनिवार वाड्यात ऐकू येतो असं म्हणता, पण नाना फडणवीस यूज टू व्हिस्पर इन शनिवार वाडा अँड इट वॉज हर्ड इन लंडन. नाना फडणवीस शनिवार वाड्यात कुजबुजायचे आणि त्यांचं राजकारण पटुत्वाचे प्रतिध्वनी आमच्या पार्लमेंटमध्ये उमटत असत. इतिहास तसाच त्याची पूर्ण जाणीव ब्रिटिशांना होती. त्यांनी आमच्या इतिहासाचा अभ्यास केलेला होता नाही असं नाही, पण महाराष्ट्रातल्या विद्वानांनी विशेष करून अभ्यास केलेला होता. सगळा देश ब्रिटिशांनी जिंकला, माणसं जिंकली, पण स्वातंत्र्यवीरांनी इतिहासाची मीमांसा करताना बरोबर लिहून ठेवले. त्यांनी सगळा महाराष्ट्र जिंकला ब्रिटिशांनी, पण महाराष्ट्रीय माणसाला त्यांना कधी जिंकता आलं नाही. त्यांना सगळ्याच धाड आणि भीती जर कुणाची वाटत असेल ब्रिटिशांना तर महाराष्ट्रीय माणसाची वाटत असेल, कारण हा क्रांती करणारा मनुष्य आहे याची जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. हा तलवारीला तिखट असलेला मनुष्य आहे याची जाणीव ब्रिटिशांच्या मनामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्र जिंकला, पण महाराष्ट्रातल्या माणसाला त्यांना काही कधी जिंकता आलं नाही. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसांचे तीन वर्ग झाले ते. त्यातला एक वर्ग अंशत हा जिंकलेला होता. कोणता वर्ग? त्याला लाचार किंवा ब्रिटिश निष्ठ वर्ग असं म्हटलं जात. एखादा राव बहादूर सरकार तुकडा पुढे टाकला की त्यांना इतका आनंद व्हायचा, उरलेलं आयुष्य कघळत बसायला, तेवढा तुकडा या मंडळींना लाचार लोकांना पुरेसा होत असे. राव बहादूर किताब आम्हाला ब्रिटिश सरकारने दिली असं ते अत्यंत स्वाभिमानाने सांगत असतात. हा स्वाभिमान नव्हता, हा लाचारपणा होता. अशी काही मंडळी या पुण्यामध्येही होती आणि अवघ्या महाराष्ट्रामध्येही होती. एल्फिस्टन साहेबांनी आमच्या घरी यावा. एल्फिस्टन साहेबांचे पाय आमच्या घराला लागले म्हणजे ईश्वराचे पाय आमच्या घराला लागले असं आम्ही समजू असं पत्र पुण्यामधल्या एका अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे. आपले गोरे पाय आमच्या घराला लागावे म्हणजे ईश्वराचेच पाय लागावे असं मी समजतो. ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आहे. आपण आल्याशिवाय आमच्या घरचं मंगल कार्य संपन्नच होणार नाही असं पत्र पुण्यामधल्या एका ग्रहस्थाने लिहिलेलं होतं. त्यांचं नाव बाळाजी पंत नातू. एल्फिस्टनला लिहिलेलं पत्र आहे की घरी मंगल कार्य काढलेलं आहे, मुलीचं लग्न आहे, आपण येऊन आशीर्वाद दिला तरच हे कार्य संपन्न होईल असे उद्गार त्या पत्रामध्ये काढलेले आहे. मग धुरंधर राव बहादूर असत, त्यांनी तर लिहिलं 1857 शिपाईगिरी का केली बरं, या देशाचं दुर्दैव कसं असे उद्गार काढले. कशावलं बरं शिपायांनी स्वातंत्र्य समोर झुंजावं, ब्रिटिशांची आपल्यावर असलेली कृपा अवकृपेमध्ये बदले हे करू नका हे लिहिणारे धुरंधरराव बहादूरच होते. ओकांनी त्यांच्या पुढे एक पाऊल टाक आणि ओकांनी लिहिलेलं आहे की या ज्यांनी भाग घेतला ते कोण होते, ते भंड शुंडन कुंड होते. याचा उच्चार त्यांनी आपल्या आठवणीमध्ये पुन्हा पुन्हा केलाय.
की भंड चुंदन पुंड यानी ही सगळे पुंडाई केले आणि म्हणून या देशावर मोठं संकट कोसळले. त्यांचं मन म्हणत होतं आमची राव बहादूर की संकटात कोसळले. आपला आवाज सांगत होता अरे ब्रिटिश सरकार आमचं राव बहादूर पद तर काढून घेणार नाही ना, अशी लाचार होती. आपल्याला नवल वाटेल, आश्चर्य वाटेल, पण लोकहितवाद्यांच्या शतपत्रांमध्ये सुद्धा हेच लिहिले, वेगळं काही लिहिलेलं नाहीये. आमचे लोकहितवादी लिहितात की हे केवळ ईश्वरीय कृपेचं राज्य आलेलं असताना लोकांना अवदसा कावर आठवावी. आणि आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना हेच वाचत आलो. स्वातंत्र्यवीरांचा तेजस्वी इतिहास, लोकमान्य टिळकांचा राष्ट्रीयत्व आणि त्यांचं तेजस्वीपण, विवेकानंदांची लोकोत्तर भरारी, हे कधी आम्हाला वाचायलाच मिळालं नाही. आम्हाला सगळं मिळमिळीत वाचायला मिळालं. आई वडिलांनी चांगला पिंड घडवला नसता आम्हाला तेच बरं वाटलं असतं. प्यावं दूध तर वाघिणीचं प्यावं ना, खरंच आहे की नाही? अर्थात कोणीतरी आंग्ल भाषेला वाघिणीचं दूध म्हटलं चिपळून करणे आपल्याला माहिती आहे, तो भाग वेगळा. पण वस्तुस्थिती अशी की इतिहासातलं काय निवडून घ्यावं, दोन्हीचा साकल्याने अभ्यास करावा. पण ज्यामुळे आपला समाज, आपलं कुटुंब, आपलं व्यक्तिमत्व आणि प्रधानत आपलं राष्ट्र धारण केलं जावं असं काहीतरी आपण धारण करावं, ते उत्कट, ते दिव्य भव्य आपण घ्यावं, हा त्यातला भावार्थ आहे. पण लाचारांना ब्रिटिश निष्ठानाही कधी सुचलंच नाही. सावरकर म्हणतात दुसरा वर्ग होता तो याच्या बरोबर उलटा होता, नाही तो ब्रिटिश निष्ठ नव्हता तो स्वदेशनिष्ठ होता. त्याच्या काही सामर्थ्य होत आणि जे तुमच्याकडे ते आमच्याकडे काकणभर अधिक फरक आहे असं म्हणणारा हा स्वदेशनिष्ठ वर्ग होता. ब्रिटिश कुत्सितपणे म्हणत असत, तुमच्या पुराणामध्ये काय वाटतेल ते लिहून ठेवलेलं आहे, त्यावेळेला हा म्हणत असे की त्या कुमारी मेरीच्या पोटी येशू कसा जन्माला आला तेवढा आम्हाला सांगा. हे ऐकल्याबरोबर त्या पादऱ्याला म्हणे एकदम थप्पड बसल्यासारखं होत असे आणि आ वाचून तो आकाशातल्या बापाकडे बघत असे, असं एका इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे चमत्कार हे प्रत्येकात असतात. आमच्या मनूला नावं ठेवता की ज्याच्यामुळे मत्स्यावतार पुढे झाला त्याचा विचार प्रसृत झाला, पण तीच गोष्ट नाव बदलून बायबलमध्ये आली ती त्यांना चालते, पण आमच्या वैदिक वाङ्मयात आलेली त्यांना चालत नाही. हे आमच्या स्वदेश निष्ठाने दाखवून दिलं. ज्यांच्या मनामध्ये स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वातंत्र्य, स्वसंस्कृती असं प्रेम होत, त्यांनी ब्रिटिशांना आम्ही तुमच्या किंबहुना तुमच्यापेक्षा काकणवर सरस आहोत असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे चौपाटीवरचे गाजलेले संवाद, ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला लक्षात आला असेल, विष्णुबाबा ब्रह्मचारीनी ब्रिटिश पादऱ्यांना तोडी तोड उत्तरे दिलेली आहेत आणि त्यांना वादामध्ये निरुत्तर करून टाकलेलं आहे. चौपाटीवर हजारो आपली हिंदू माणसं जमत असतात ही चकमक ऐकण्यासाठी. त्यांनी कुराणाचा, बायबलचा सखोल अभ्यास केलेला होता. कुणीतरी एकदा उद्गार काढलेले होते की अरे एक हिंदू मारावा म्हणजे स्वर्गामध्ये आम्हाला जागा ठेवलेलीच आहे, असं इस्लाम एका धर्मीयांनी कुणीतरी म्हटल्यानंतर विष्णुभावानी त्यांना एक आयत म्हणून दाखवलेली होती, ल इक्राहा फित्तिन, तलवार घेऊन दुसऱ्याचा वध करू नये आणि धर्मांतर अजिबात करू नये असं तुमचं पुराण सांगतं. पहिल्यांदा जा पुराण वाचन, मग माझ्यावर बोलायला या. इतका अभ्यास केलेली मंडळी आपल्याच प्रांतामध्ये होती. हे स्वदेश निष्ठ होते, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म यावर प्रेम करणार होते. आणि स्वातंत्र्यवीर म्हणतात याच्याही पलीकडे आणखीन एक वर्ग होता आणि तो म्हणजे क्रांतिकारकांचा होता. कोण ही राणी आणि कोण हा राजा, असल्या राजाला ब्रिटिश कालखंडातून आलेल्या परदेशातून आलेल्या राजा राणीला आम्ही मानत नाही. ही आमची भूमी, ही आमची मातृभूमी, हे आमचं राष्ट्र आहे असं म्हणणारे ते क्रांतिकारक होते. आणि त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास होता, तो ध्यास कुणाचा? तो स्वातंत्र्याचा, सुराज्याचा, रामराज्याचा होता. पण बंगाल मधली मवाळ मंडळी आणि महाराष्ट्रातली ब्रिटिशनिष्ठ मंडळी त्यांना वाटायचं आ हा हा केवढं सुंदर राज्य इथे आलं. सावरकर म्हणतात ही मंडळी इतकी नतद्रष्ट होती, त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी काही शब्द वापरलेले, ही मंडळी इतकी नतद्रष्ट होती की यांना प्रभू रामचंद्रांचं रामराज्य सुद्धा कमी वाटायचं, यांना पुलकेशीचा पराक्रम कमी वाटायचा. विक्रमादित्यांनी निर्माण केलेला सोनेरी इतिहास यांच्या मनाला कधी भावायचा नाही. चंद्रगुप्ता सारखे चक्रवर्ती सम्राट या देशामध्ये झाले याची जाणीव त्यांच्या चित्ताला, बुद्धीला कधी स्पर्शायची नाही. पण या सगळ्यांपेक्षा सरस कोण तर ब्रिटिशांचं राज्य असं यांना वाटत असे, इतकी ही नतद्रष्ट, मनाने खचलेली आणि संपूर्णतः पराभूत झालेली मंडळी होती.
याला पहिला छेद जर कोणी दिला असेल वासुदेव बळवंत फडकेंनी दिला. पुण्याचे वासुदेव बळवंत फडके ज्यांनी लोकोत्तर पराक्रम तर गाजवला, मोठी संघटना बांधायचा प्रयत्न केला. रामवंशी सरदार दौलतराव आपले उजव्या हाताला घेतले, रामोशी नव्हे रामवंशी, असा पराक्रम सरदार दौलतरावांनी गाजवला. इतका हा निर्भया छातीचा पराक्रमी होता. त्यानं उजव्या हाताशी धरलं, माणसं गोळा केली, प्रचंड पराक्रम केला, गाजवला. मी कुणाचा मंत्री आहे, प्रधान आहे पेशव्यांचा, असं ते सांगत असत स्वतः. मी पराक्रम गाजवायला, छत्रपतींनी जे स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, त्याच्यासाठी मी आलेलो आहे असं सांगत असत आणि लुटालूट करत असत, गोर गरिबांना धन देत असत. वासुदेव बळवंत फडक्यांना पकडा असं ब्रिटिश सरकारनी बक्षीस लावलं, त्याच्याही पेक्षा जास्ती बक्षीस ते लावत असत आणि म्हणत असत डॅनियलला जो मारून घेऊन येईल त्याला इतकं बक्षीस मी देईन. हा नवाच प्रयोग त्यांनी क्रांतीचा सुरू केला आणि ब्रिटिश सरकार धडफडायला लागलं. त्यांनी लढाया केल्या, प्रचंड पराक्रम गाजवला. आई आजारी होती, नोकरीमध्ये असलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांना अवसर मिळाला नाही, त्याला आपण रजा असं म्हणतो. अवसर असा खरा शब्द आहे, तो दिला नाही ब्रिटिश सरकारने आणि म्हणून त्यांना फार वाईट वाटले. पुढे गेले तर आईचं दर्शन झालं नाही, आई मृत्यू पावलेली होती. वर्ष श्राद्धाला अवसर नाकारला आणि म्हणून त्यांनी नोकरीवर लाथ मारली आणि पराक्रमासाठी ते बाहेर पडले, पराक्रम गाजवला. त्यांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश मिशनरी खेड्यापाड्यात जात असत आणि गंमत अशी करत असत की सगळ्या गावकऱ्यांना गोळा करायचं, पाण्याने भरलेली बादली पारावर ठेवायची मारुतीच्या किंवा शंकराच्या छोट्या देवळापुढे आणि म्हणत असत पहा आमचा देव किती थोर, तुमचा देव कसला घाणेरडा, आणि आमची दगडाची धातूची मूर्ती घ्यावी आणि त्या बादलीमध्ये टाकावी असा प्रयोग पादरी करत असत आणि ती बुडत असे वजनामुळे आणि मग लाकडी क्रूज टाकत असत पाण्यामध्ये आणि म्हणत असत पहा आमचा देव तरला. आणि भोळी भाबडी माणसं घाबरत असत. अशा वेळेला वासुदेव बळवंत फडके तो पादरी बाहेर पडला की मागून जात असत, अशीच सभा पुन्हा एकदा बोलावत असत आणि काय करत असत, जाताना काड्यापेटी आणि रॉकेल तेलाची बाटली नेत असत आणि दोन्हीवर ओतत असत आणि काडी लावत असत. तो लाकडी क्रूस पाहता पाहता भस्मसात होत असे आणि आमच्या देवांना काही व्हायचं नाही आणि विचारत असत अरे भोया भाबड्यानं तुम्हाला एवढं कसं कळत नाही, पहा कुणाचा देव चालला आणि कुणाचा देव श्रेष्ठ आहे. मग आमचे लोक म्हणे हा आमचाच देव खरा, पण सांगणारा मनुष्य आला की त्यांच्या चित्तामध्ये ती जाणीव निर्माण होत असे. पण त्यांचंही स्वातंत्र्य लढ्याचं स्वप्न अपुरं राहिलं, त्यांना पकडण्यात आलं आणि शेवटी आपल्याला माहिती एडन पर्यंत नेण्यात आलं आणि त्यांना हद्दपार करून तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. तरी हा बलाढ्य महापुरुष तुरुंगाचं दार फोडून पळाला, 15-20 कोस पळालेला होता. घोडेस्वारांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडलं. वासुदेव बळवंत फडक्यांना जिथे पकडलं तिथे त्यांच्यावर पठाण घालण्यात आले आणि त्यांना इतकं मारले काठ्याने की हाडन हाड मोडले मऊ झाला असावं त्यांचं, इतकं बेदम मारलं वासुदेव बळवंत फडक्यान आणि लोळागोळा झालेला देह त्यांचा तुरुंगामध्ये पुन्हा फेकून दिला. अपरंपार त्यांची पाया सगळी काया ही झिजून निघाली आणि शेवटी तिथेच त्यांना मृत्यू आला. ह्या वेळेला एडनला निघालेले होते स्वातंत्र्याचा ध्यास धरणारे हे महावीर. त्यांनी काही अलौकिक केलेलं होतं, माती उचलली ती आपल्या शेल्यामध्ये बांधून घेतलेली होती आणि ते म्हणाले आता मला कुठेही घेऊन जा, ही मृत्तिका मी बरोबर घेतली, भारी धारण केलेली आहे, आपण मला कुठेही ठेवल्यात तरी मी मातृभूमी बरोबर असेल. एक प्रसंग सांगतात, अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना भेटायला गेलेले होते आणि सांगितलेलं होतं ही तलवार सुहस्ते मला द्या, दिली नव्हती म्हणे अक्कलकोटच्या महाराजा. त्यांनी ती तलवार घेतली, एका सेवकाला हाक मारली आणि सांगितलं सेवक ते समोर तरटीचं झाड आहे त्याच्यावर नेऊन ठेव, म्हणजे तुम्हाला आता यश येणार नाही असं प्रत्यक्ष सांगितलं. तरी पण झुंजले, मृत्यू स्वीकारला पण स्वातंत्र्याचं होम त्यांनी कधी विजू दिलेला नव्हता. पुढे अक्कलकोट स्वामी तर काय करत असत, असं समोर काही असले बैठक घातलेली त्याच्या दशा काढत आणि रांगा करत आणि लोकांनी विचारलं काय करतात की म्हणत असत पलटणी करतो. त्यावेळेला लोक म्हणायचे असे काय वाटतात, त्या किल्ल्यामध्ये अक्कलकोटची एक तोफ होती त्याच्यात आपलं डोकं घालून बसत असत तासन तास. त्यावेळेला लोक विचारायचे असं काय करताय, तर तो फुटला असं म्हणायचे. आणि मग ज्या वेळेला स्वातंत्र्य समर सुरू झालं त्यावेळेला लक्षात आलं की हे असं का करत असत. काशीची राणी अलौकिक लढली,
सुभद्रा कुमारी चौहानी काय सुंदर लिहून ठेवले. सिंहासन हेल उठे राजवंशोने भ्रुकुटी तानी थी. बूढ़े भारत मेधी आई फिर से नई जवानी थी. चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी. क्या खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. वो तो झांसी वाली रानी थी. अंग रोमांच हवे अस विलक्षण त्या सुभद्रा कुमारी चौहानी खरोखर लिहते. पुढे त्या म्हणतात अभी उम्र कुल 23 की थी मनुज नहीं अवतारी थी. सुंदर काव्य लिहून ठेवलेलं आहे. पण कुणीतरी आमच्याकडे संशोधन केले. ते म्हणाले राष्ट्रासाठी लढलीच नाही ती झाशीच्या संस्थानासाठी लढली. काय कारण काय मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणा. ही शिपायांची लढली हो. कोणी राष्ट्रासाठी लढला हा सांगायला सुद्धा संकोच होतो काही वेळा. कारण हे महापंडित फार मोठे संशोधक नर फाटक त्यांनी हे लिहून ठेवलेलं. शिपायांची गर्दी म्हणून लिहून ठेवलं. त्यावेळेला आचार्य यात्रेनी मराठीत एक अग्रलेख लिहिलेला होता आणि त्या अग्रलेखाचं शीर्षकच दिलेलं होतं नर फाटकांचे फाटके तरकट. इतकं झोडपलेलं होतं की पुढे नरना माफी मागावी लागली की याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अंश होता हे त्यांना मान्य करावं लागलेलं होतं. आमची माणसं कशासाठी लढली. माझा प्रवास या नावाचा ग्रंथ गोडसे गुरुजींनी लिहिलेला आहे आणि इतका उत्तम लिहिलाय त्यांनी तो. प्रवास पहिलं वर्णन आहे बरं का ते मराठी भाषेमध्ये. वरसईकर गोडसे गुरुजी इथे खोपोली पासून गाव जवळ आहे त्यांचं वरसे आणि तिथून ते निघाले आणि योग असा उत्तरेकडे गेलेले असताना बुंदेलखंडामध्ये गेले आणि झाशीच्या राणीला त्यांनी पाहिलेलं होतं. झाशीमध्ये 4-6 महिने ते राहिलेले होते आणि झाशी ज्या वेळेला पडली ब्रिटिशांनी आक्रमण केलं त्यावेळेस ते तिथेच होते. बिजन केले ब्रिटिशांनी. बिजन याचा अर्थ 5 वर्षापासून 80-85 वर्षापर्यंत जो सापडेल त्याला कापून काय. 5 वर्षाची कोळी पोरं मारले तलवारी काय. त्या गोडसेनी गोडसे गुरुजींनी लिहून ठेवलेलं आहे माझा प्रवास मध्ये की कोरड्या विहिरीत मी पडलेलं होतं आणि माझ्या शेजारी सगळी प्रेत होती. कोणी जिवंत आहेत थरथर कापतायत जीवाच्या भयानं आम्ही मेल्यासारखे पडलेलो होतो. न जाणं ओरून एखादी गोळी होईल आणि आपला प्राण घेतला जाईल. त्यांनी राणीला पाहिलेलं होतं. राणी चालते कशी बोलते कशी दिसते कशी घोडदौड कशी करते दानपट्ट्याचे हात कशी करते दिनचर्या कशी आहे. डॉक्टर लोणी जसं लिहून ठेवले फ्रेंच माणसांनी तसं गोडसे गुरुजींनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते मुळात अतिशय वाचण्यासारखं आहे. त्यांनी लिहिले विजन झालं आणि मी पळालो. पळत असताना मला कळलं अनेकांच्याकडून ब्रिटिशांनी पहिलं कृत्य कोणतं केलेलं असेल झाशीच्या राणीचं ग्रंथालय होतं. डॉक्टर लोणी लिहून ठेवले 64,000 ग्रंथ अनंत विषयांवरचे होते. हे ग्रंथालय जाळण्याचं पुण्यकर्म ब्रिटिशांनी पहिल्यांदा केलं. सगळे ग्रंथ जाळले खलास करून टाकले. शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश अधिकारी आलेला होता आणि तो शिवाजी महाराजांना म्हणाला तुम्हाला जलयान नावा बांधायला मदत करत पण तुमच्याकडे नौदलावर काय काम झाले ते मला पहिल्यांदा सांग. ते शिवाजी महाराजांनी शेणवींना सांगितलं. हे शेणवी दुभाषी होते इंग्रजी भाषा उत्तम बोलत असत. राजगडावर मुक्काम झाला आणि 3 महिने 2 पोथ्या दोघं वाचत होते. हे संस्कृत वाचायचं आणि त्याचा अनुवाद करायचं. ज्यावेळेस 3 महिने संपले तेव्हा तो मायले म्हणाला तुम्ही मला कशाला बोलवलं मला येतं त्याच्यापेक्षा 1000 पट ज्ञान या पोथ्यात आहे. सांगायचा मुद्दा असा की असं किती ज्ञान आमचं जळलं असेल किती नाश पावलेला असेल. 64,000 ग्रंथ अनेक विषयांवरचे हस्तलिखित गोळा केलेली जळून गेली खलास होऊन गेली आणि राणी साहेबांनी एका रात्रीत दौडत दौडत झाशी ते कालपी अंतर 102 मैलांचं म्हणजे 150 किलोमीटर राजरत्न घोड्यावर बसून काढलं. तिथे त्या जाऊन पोचल्या एका रात्रीमध्ये. तटावरून वगैरे घोडा काही फेकला काही वेड्या नव्हत्या त्या. काय वाटतेल ते लिहून ठेवतात. इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात होतं असलं त्यांनी काही केलं नाही. भांडेर दरवाजा आज आपण झाशीचा जर किल्ला पाहिला तर त्याच्या एका दरवाजाचं नाव भांडेर आहे कारण त्या दिशेला भांडेर नावाचं एक गाव आहे ते म्हणून त्याला भांडेर दरवाजाचं नाव पडलं. तो उघडला आणि राणी साहेब तुटून पडले. समोर ब्रिटिशांचं सैन्य होतं थळी होती त्याच्यावर तुटून पडल्या आणि थळी सगळी फोडली आणि थळी फोडून ब्रिटिशांची त्या गेल्या. पाठलाग करणाऱ्या बोकर बरोबर 2 हात केले त्याला जखमी केला तो माघारी वळला आणि या बेहाय दौडत निघाल्या. पहिल्यांदा त्यांचा मुक्काम दतिया संस्थानात होता. दतिया आणि ओडिशा ही 2 संस्थानं अशी होती सोन्याचा धूर निघत असे पण सगळी माणसं ब्रिटिशनिष्ठ पराभूत लाचार मनोवृत्ती.
झाशीच्या राणी साहेबांचे वडील मोरोपंत तांबे देहाय लढलेले होते आणि मांडीवर घा बसलेला होता. सगळी मांडी गुडघ्याच्या खालपर्यंत फाटून निघालेली होती. तसेच दौडत दौडत आलेले होते ते दिसल्याबरोबर त्यांना पकडलं दतियाकराने आणि कुणाकडे गेलं कॅप्टन सर युजकडे. झाशीला आणून दिलं. भर दुपारी किल्ल्यासमोर त्यांना सांगण्यात आलं, फाशी देऊन मारलं. राणी साहेबांना एक काही माहिती नाही. दतियाला पोचल्या अंधार सगळीकडे झालेला होता, झुंजुमंज झालेलं होतं. आणि त्यावेळेला नेमके हे गोडसे गुरुजी माझा प्रवास लिहिलेले जीवाच्या भयानं घाबरले. पण सगळीकडे गोळ्या, सगळीकडे खणखणाट, तोफांचे आवाज चाललेले आणि कसा बसा जीव वाचवून आले. आणि नेमके दतियामध्ये आहे आणि पाहतात तर एका विहिरीवर काही घोडेस्वार थांबले, घाबरले, एका धाराड लपले आणि पाहतात तर भारतीय पोशाख केलेले कुणीतरी एखादे वीर पाणी शेंदून काढत. त्यावेळेला त्यांना धीर आला आणि पुढे गेले आणि जवळ जाऊन पाहतात त्यांना धक्का बसला, कारण पुरुषी वेश केलेले त्या झाशीचे राणीसाहेब होत्या. त्यांना नवल वाटलं आणि त्यांनी एकदम नमस्कार केला आणि ते म्हणाले, राणीसाहेब आपण पाणी शेंदून काढू नका, मी देतो काढून. त्या राणीसाहेब नाही म्हणाले. त्यांनी पुढे एक वाक्य उच्चारले, त्याची नोंद गोडसेंनी आपल्या ग्रंथात केली. झाशीच्या राणीसाहेब का लढल्या ते त्यांनी नोंदवून ठेवलेले आहे. त्यांचे उद्गार असे आहेत राणीसाहेबांचे, मी तर अर्धा शेर तांदुळाची धनी घेईन. मला काय करायचं होतं हातात तलवार घ्यायला, मी सुखाने खात होते, जगत होते. पण पुढे त्यांनी म्हटले, आज स्वातंत्र्य संकटात आहे, स्वधर्म संकटात आहे आणि स्वदेश स्वराष्ट्र संकटात आहे, म्हणून मी हातामध्ये खड्ग धारण केलेला आहे. झाशीच्या राणीसाहेब कशासाठी लढल्या त्याचा हा लखलखीत पुरावा आहे. पुढे बाणपूरच्या मर्दन सिंगाला, ज्याचं नातं सख्या भावासारखं त्यांना होतं, त्याला पत्र लिहिले, त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. ग्वाल्हेरच्या संग्रहालयामध्ये बाणपूरच्या मर्दन सिंगाला लिहिलेलं पत्र आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जावा आणि वाचा, म्हणजे झाशीच्या राणीसाहेब का लढल्या हे स्पष्ट होईल. अशी अनेक नररत्न नव्हे स्त्रिया उभा राहिल्या आणि त्यांनी झंज दिली. वासुदेव बळवंत फडके पराभूत झाले. झाशीच्या राणीसाहेब त्या अगोदर पराभूत झालेल्या होत्या. 1858-57 स्वातंत्र्य समार हा उठाव प्रचंड जर झाला असता तर काय झालं असतं? आचार्य अत्रेने लिहिले, भारत वर्षामध्ये प्रत्येक माणसाने पाण्याची एक एक चूल टाकली असती तरी ब्रिटिश सगळे वाहून गेले असते. पण हे केलं नाही आमच्या माणसं. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल इतिहासामध्ये की एक दशांश काय एवढी सुद्धा माणसं आपल्या देशातली लढली नाही. नर्मदेखाली जवळजवळ सगळा भारत शांत होता. कुठे थोडके उठाव झाले असतील नाही असं नाही, पण आम्ही सगळीकडून पराभूत होत गेलो. महाराष्ट्र पराभूत झाला पण ती ज्वाला खदखदत राहिली, ज्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीरांना साफेकरांच्या रूपाने मिळाली. आणि मग त्यांनी प्रतिज्ञा केली, मारिता मारिता मरे तो झुंजेन, स्वातंत्र्याचा केतू उभारेन आणि या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही प्रतिज्ञा साफेकरांच्या पराक्रमातून, त्यांच्या स्वातंत्र्य प्रेमामधून त्यांना लाभलेली होती. इतिहासाची काही पृष्ठ त्यांनी स्वतः अभ्यासलेली होती नाही असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याचा डोळस अभ्यास त्यांनी स्वतः स्वातंत्र्यवीरांनी केलेला होता. महाराष्ट्र पराभूत झाला आणि मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की राणी व्हिक्टोरियाच्या नावानं एक फतवा काढला, तुमच्या धार्मिक बाबतीत आम्ही लुडबुड करणार नाही, यापुढे कोणतंही संस्थान आम्ही खालस करणार नाही, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देऊ, आमच्या प्रतिनिधी मंडळात तुम्हाला स्थान देऊ, कंसात फक्त हात वर करण्यासाठी, बाकी काही मिळणार नाही. हे कंसामध्ये अध्यारूत होता. पण जितका हा क्रोध शांत होईल तितका करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि मग त्यातूनच पुढे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, इंडियन नॅशनल काँग्रेस. ही स्थापना युमनी केली आपल्याला माहितीये, पण स्वातंत्र्य युद्ध झालं त्यावेळेला हा इटावा शहरामध्ये होता. मिरज मध्ये मंगल पांडेनी पहिली गोळी झाडली त्यावेळेला इटावामध्ये हा जिल्हाधिकारी होता युम, आणि हा वणवा पेटला इटावामध्ये येऊन पोहोचला. त्यावेळेला त्यांनी सगळे सैनिक होते ते बरोबर घेतले आणि त्याला कळलेलं होतं की वेशीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये क्रांतिकारक सगळे जमलेले आहे. तेव्हा उपजिल्हाधिकारी डॅनियल म्हणून होता, त्याला त्यांनी बरोबर घेतलं. खूप नावं सांगतोय ना, शेवटच्या दिवशी विचारतो. आपला अलिखित करार आहे प्रत्येक प्रवचन मालेचा की जे जे ऐकाल ते श्रद्धेनं धारण कराल आणि सगळी नावं नेटकी लक्षात ठेवाल, म्हणजे इतिहास कळतो थोडा थोडा आणि तो पुढल्या पिढ्यानंही सांगता येतो. नुसते काय ऐकणार,
कानात धारण तर करायचं, हृदयामध्ये पोचवायचा, बुद्धीत धारण करायचं आणि पुढल्या पिढ्यानं देता आला पाहिजे तर उपयोग. पुढल्या पिढ्यानं कळायला पाहिजे आमचे पूर्वज वेळे नव्हते, शहाणे होते, फार दूरवर त्यांनी पाहिलेले होते आणि अलौकिक पराक्रम गाजवलेला होता. इटावामध्ये वेशीवर ज्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक आलेले आहेत हे कळलं त्यावेळेला आपली फौज घेऊन तो निघाल. उपजिल्हाधिकारी डॅनियल होता आणि त्यांनी पाहिलं तर गावकरी त्यांना अन्न देत होते. दमून थकून श्रमून भागून आलेले स्वातंत्र्य सैनिक आणि आम्ही आज्ञा दिली गोळ्या झाडा आणि मारा सगळ्यांना आणि त्याला धक्का बसला. का? एकच सैनिक फक्त पुढे गेला त्यातला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी प्रचंड गोळीबार केला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डॅनियल मिळाला आणि या ह्यूमला पळता भुई थोडी झाली. तो पळाला आणि एका अज्ञात स्थळी त्यांनी आश्रय घेतला आणि ब्रिटिश निष्ठ होते त्यांना तो म्हणाला या सगळ्या आगीतून मला बाहेर काढा. त्याला सुटीने कसं जायचं? त्यावेळेला जे लाचार ब्रिटिश निष्ठ होते ते म्हणाले काळजी करू नका आम्ही तुम्हाला बाहेर काढतो. आणि त्यांनी काय केलं? त्याला काळा रंगवलं. पहिल्यांदा सगळा तो गोरा होता त्याला काळा रंगवला आणि मुसलमान स्त्रिया जसा बुरखा घालतात तसा त्याला बुरखा घालण्यात आला आणि मग युमला इटावामधून बाहेर काढलं. तो ज्या वेळेला बाहेर गेला आता कुणीही पाठलाग करत नाही हे त्याला कळलं. त्यावेळेला उष्ट झालं त्याला. ही घटना पुष्कळ अगोदरची होती, म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष अगोदर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या अगोदरची, 85 अगोदरची, 1885. त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं आता इतकं सामर्थ्य हे लोक प्रगट करतात, पुन्हा रक्तपात होईल, पुन्हा स्वातंत्र्य समराला प्रेरणा मिळेल, नको मग आता काय करूया. ही जी वाफ दडलेली आहे भारतामध्ये ही कुठेतरी स्वातंत्र्याची बाहेर काढून टाकली पाहिजे. ती एकदम काढता येणार नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे? त्याला एक सुरक्षा छिद्र ठेवलं पाहिजे. मराठी त्याला आपण सेफ्टी वॉल म्हणतो, माहितीये? जसा कुकरला सोय की नाही की वा बाहेर निघावी लागते योग्य वेळेला, नाही तर स्फोट होतो, झाकण उडून पडतं बाहेर, आपलं अन्न बाहेर येतं, ते व्हायला नको. म्हणून सुरक्षा छिद्र सावरकरांचा शब्द आहे, सुरक्षा छिद्र ठेवावं असा प्रयोग करायला त्यांनी प्रारंभ केला. आता त्याच्या अगोदर इंडियन नॅशनल असोसिएशन स्थापन झालेली होती, बंगाली असोसिएशन स्थापन झालेली होती, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असे काही प्रयत्न झालेले होते. ब्रिटिशांनी बहुसंख्य संस्थानिक आपल्याकडे वळवले कारण नागरिकांची श्रद्धा आणि स्वामीनिष्ठा या सर्व संस्थानिकांच्या चरणी आहे हे ब्रिटिशांना पूर्ण माहिती होते. मेकॉलेनी जो प्रयोग केला तो त्याला कल्पना नव्हती इतका यशस्वी झाला. तो नेहमी म्हणत असे की सर्व संस्कृत भाषेमध्ये जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अनंत पट ज्ञान आमचा पब्लिक स्कूलला जो विद्यार्थी जातो त्याच्या दप्तरात आहे. त्याचा भ्रम होता कारण त्यांनीच पुढे लिहून ठेवले, हा हे खरं आहे की मला संस्कृत येत नाही आणि मी एकही संस्कृत वाक्य वाचलं नाही खरे, आणि तरी सुद्धा तू असं विधान करू शकतोस की संस्कृत भाषेतलं सगळं ज्ञान आमच्या एका दप्तरापेक्षा सुद्धा कमी आहे. संस्कृत भाषा न वाचता ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान असं समर्थ रामदासांनी म्हटलंय ते खरंच आहे. अभ्यास न करता पण त्यांनी बेंचिंगला पटवलं आणि संस्कृत अभिमानी पराभूत झाले, आंग्ल शिक्षण आलं आणि त्याचा भयानक परिणाम झाला. हेकॉले म्हणालेला होता रंग भारतीय रक्त भारतीय पण सगळी आवडी निवडी चढ सभ्याचार सगळे ब्रिटिशांचे असलेले, असा जो वर्ग निर्माण झाला फार मोठा अजूनही आहे. ज्याला वाटतं की ब्रिटिश आले म्हणून या देशाचं कल्याण झालं, औद्योगिक क्रांती झाल्यावर जगात गेली, कोणी आलं गेलं म्हणून देश मोठा होत नसतो. मंगोलियामध्ये ब्रिटिश गेले नाही, रशियामध्ये गेले नाही, बाल्कन राष्ट्रात गेले नाही, चीन मध्ये गेले नाही, जपान मध्ये गेले नाही, ही सगळी राष्ट्र आपापल्या प्रयत्नाने मोठी झाली. ब्रिटिश आले म्हणून आपण मोठे झालेलो नाही. आमची अस्मिता गौरव स्वाभिमान मारायचं पराकोटीचं काम जर कुणी केलं असेल ब्रिटिशांनी केलेलं आहे. आम्हाला इतकं पिळलं निस्तत्व करून टाकलं या देशाला संपूर्ण. सावरकरांनी एका एक दोन ठिकाणी नव्हे अनंत ठिकाणी याची नोंद करून ठेवलेली आहे. मग त्यांनी असं ठरवलं राष्ट्रीय सभा स्थापन करा म्हणजे सुरक्षा छिद्र राहील, क्रांतिकारकांची दबलेली वाफ थोडी थोडी बाहेर पडेल. आणि मग त्यांना असं करायचं होतं या देशात पुन्हा क्रांती तो नाही, हा एकनिष्ठ राव बहादुरांचा सगळा गट आमच्या चरणाशी शरण असला पाहिजे. ज्यांची आवडी निवडी आणि सभ्याचार सगळे ब्रिटिश असले पाहिजेत. रंगानी ही तपकिरी हे एकच देशी भूटानी तुडवायची ती आमची लायची हे आमचे दासच आहेत असं उन्मत्तपणे ब्रिटिश अधिकारी म्हणत असत आणि तरी ब्रिटिशने लाचार माणसांचे डोळे उघडत असत. केवढं नवल आहे
म्हणून स्वदेशनिष्ठ आणि क्रांतिकारक होते, त्यांना या लोकांना गदगदा हलवून जाग करावं लागलं आणि सांगितलं अरे जरा जागे व्हा आणि पहा कोणती विषवल्ली तुमच्या गळ्याभोवती आहे, कोणता रोग दास्यत्वाचा तुम्हाला झालेला आहे. पण पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात आणि म्हणतात सुद्धा असा रोग झालेला होता पण हा रोग आणि हे विष उतरवणारा एक अलौकिक महामांत्रिक या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये निर्माण झाला. या महामांत्रिकाचं नाव लोकमान्य टिळक. असा अलौकिक पराक्रम त्यांनी करून दाखवला, असलं तेज आणि सत्व प्रगट केलं या महामानवान मांत्रिकानं की मेलेला निस्तत्व झालेला समाज एकदम खाडकन जागा झाला असं सत्व आणि सामर्थ्य त्यांनी प्रगट केलं. सावरकरांनी तुलना करून दाखवली, ब्रह्म समाजाची निर्मिती झाली ती परदेशी संस्कृतीच्या अधिष्ठानावर आणि आर्य समाज निर्माण झाला स्वसंस्कृतीच्या अधिष्ठानावर. तस लोकमान्यांचा पिंड कसा घडला, काय सुंदर विश्लेषण आहे. फार हा द्रष्टा महामानव, प्रत्येक लोकोत्तर महात्म्याच्या चरित्राचं सावरकरांनी विश्लेषण केलं. ते म्हणतात की लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्य कसं आहे, मुळामध्ये त्यांनी असंच ठरवलेलं होतं, त्यांचं वैशिष्ट्य सर्वप्रधान जर कोणतं असेल तर मी ज्या वेळेला सगळं शिक्षण माझं पूर्ण करेन त्या वेळेला ब्रिटिशांची नोकरी करणार नाही. वज्रलेप संस्कार त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांनी कृतनिश्चय केलेला होता कोणत्याही परिस्थितीत मी ब्रिटिशांची नोकरी करणार नाही. एक दुसरं, हे राष्ट्र मोठं करीन, या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देईन या विचारामधून त्यांच्या विचार चिंतनाला प्रारंभ झाला. तिसरं, त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये अलौकिक अशी राष्ट्रीय भक्ती होती. चार, राष्ट्रीयत्व धारण आपण करावं आणि अवघ्या समाजाला द्यावं असा विचार त्यांच्या मनामध्ये होता. तत्वज्ञानाचं अलौकिक अधिष्ठान त्यांच्या अवघ्या चरित्राला होता. इथल्या मानवांना संघटित करावं. सावरकर म्हणतात अथपासून इथपर्यंत जहालच राहिले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कधीही टिळकांनी गुडघे टेकले नाही, मग भले अगदी मला मंडाळेला पाठवा किंवा अन्यत्र पाठवा, मग येरवड्यात ठेवा नाही तर डोंगरीच्या तुरुंगात पाठवा. इथे ज्या वेळेला पहिल्यांदा सावरकरांना कैद करून तुरुंगात टाकलेलं होतं काय मिळत असेल, आपल्याला कल्पनाही नसेल की सावरकरांनी आयुष्यामध्ये लसूण खाल्ली नाही, कांदाही खाल्ला नाही, कधीही खाल्ला नाही. त्यांना तुरुंगामध्ये खायला काय मिळत असते, एक भाकरी मोठी आहे त्याच्यावर लसूण आणि कांद्याचा ठेचा आणि पाणी इतकं गढूळ असेल की भडभडून या असं गढूळ पाणी. त्या भाकरीमध्ये पालीचे तुकडे निघत असतात, धुरळ निघत असत, खडे तर असतच, मातीची ढेकळं निघायची. टिळक शांतपणे वरचा ठेचा सगळा काढून ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये भाकरी कुस्करत असत आणि शांतपणे त्याचं सेवन करत असत. तिथं प्रश्न, ज्यावेळेला टिळकानं पकडलं त्यांचा जामीन मिळावा म्हणून धडपड कोणी केली, एक मवाळ वकील होते पुण्यामध्ये, त्यांचं नाव खरे मवाळ होते पण टिळकांवर ईश्वरासारखी श्रद्धा होती, निष्ठा. हेले जामीन मिळवायचा प्रयत्न केला, मिळाला नाही, परत आले आणि आता टिळकानं कसं सांगायचं तुरुंगामध्ये, म्हणून भेटायला गेले ते टिळकानं. रात्रीची वेळ झालेली होती आणि गेले, मनात इतकं वाईट वाटलं तर अरे कसं सांगायचं टिळकांना. गेले आणि पाहतात गजातून मागे पाहिलं काय दृश्य दिसलं असेल, हाताची उशी करून लोकमान्य टिळक शांतपणे झोपलेले होते. खरा कर्मयोग. टिळक म्हणत असत तुरुंग काय किंवा घर काय, झोप आली म्हणजे माणसांनी झोपलंच पाहिजे, तुरुंग ही माझी विश्रांती आहे असं लोकमान्य म्हणत असतात. तर सर्वार्थाने खरं होतं त्यांच्या बाबतीत, आजूबाजूचे द्यायचे लोकमान्य म्हणायचे अरे भीता काय, तुरुंग माझी विश्रांती आहे. आणि द्वारपाल म्हणाला कैसा आदमी आहे, हो गया. इथे लोक आले पकडले गेले की रडायला लागतात, लवकर बाहेर काढा म्हणतात आणि टिळक आले आणि शांतपणे झोपी गेले. आपल्याला एक मुद्दाम आठवण सांगतो, एक ब्रिटिश अधिकारी होता गॅरिसन नावाचा आणि त्याच्याकडे ब्रिटिश सरकारने सांगितलेलं होतं टिळकांना पकडा. तेव्हा टिळकांच्या बद्दल कागदपत्र त्याच्या हातामध्ये पडली, पहाटे टिळकांना पकडायचं ठरलेलं होतं. तेव्हा टिळक तुमच्या बाबतीत असं वॉरंट लिहिलेलं आहे तुम्हाला पकडण्यात येईल, हे टिळकांना कुणी जाऊन सांगितलं असेल तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. गॅरिसनला एक मुलगी होती गोरी, तिनं जाऊन सांगितलं टिळक की तुम्हाला पकडणार आहेत आमचे वडील, तुम्हाला लवकर जा.
आणि खरोखर केसरी वाड्यातून ते बाहेर पडले आणि गॅरिसनना त्याला पकडता आलं नाही. किती प्रेम केलं असेल लोकमान्य टिळकांच्या. टिळकांनी आपल्या आठवणीत येऊन ठेवले. गीता रहस्यासारखा अलौकिक ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये निर्माण केला एकांतामध्ये. तो अधिकारी थपकावून बघत राहायचा की तासनताचा मनुष्य तल्लीन लेखनी धरणीय हातामध्ये लीद बसलेला आपला. चिमण्या येत आहेत त्यांना दाणे घालत, कुणी चिमण्या खांद्यावर बसतायत हातातले दाणे खाताय. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. तुकाराम महाराजांनी म्हणते त्याला तो अभंग माहिती नाही पण त्यांनी याची देही याची डोळ्याचे दृश्य पाहिलं. टिळकांनी एका अग्रलेखामध्ये लिहून ठेवलेले आहे की ब्रिटिशांनी इसवी सन 1858 हे 1900 इथून किती संपत्ती नेली. आपण तो अग्रलेख जर वाचला असेल, टिळकांची नोंद जर वाचली असेल तर आपल्याला कळेल. टिळकांनी लिहून ठेवले वस्तू कच्चा माल बाजूला ठेवा पण केवळ पैसे किती नेले इथून, चलन किती नेलं, 90 कोटी पाऊंड 1858 ते 1943 वर्षामध्ये 90 कोटी पाऊंड आज त्यांनी लिहिले. इतकं पिळलं ब्रिटिशांनी आम्हाला, सोन्याचे वर्ख ओरबाडून दिले भिंतीवर, विहिरीमध्ये पाणबुडे उतरवले, तट खणून काढले, सगळं लुटून फक्त करून नेलं, हा देश नागवून टाकला असं त्यांनी लिहिलेलं खरंय. सर्वार्थाने सत्य आहे, ऐतिहासिक सत्य आहे. म्हणून टिळक हा महामांत्रिक आहे. का म्हणत असत, इतिहासाचं दुर्दैव असं आहे की सावरकर पुण्यामध्ये आले, लोकमान्यांचा सहवासही लागला, परदेशी कपड्यांची होळी झाली, लोकमान्यांनी त्यांना त्यांचं नाव पुरस्कृत केलेलं होतं आणि म्हणून लंडन मध्ये एका दृष्टीने सावरकरांचं नाव स्वीकारलं गेलं. हे अंशतः खरंही आहे पण सावरकर लंडनला गेले आणि त्याच्यानंतर त्यांची टिळकांची कधी भेट झाली नाही. इतिहासाचं फार मोठं दुर्दैव आहे. एकत्र दोघं नांदले असते, एक जहाल आणि दुसरा क्रांतिकारक, तर कदाचित स्वातंत्र्य अधिक जवळ आलं असतं, कदाचित या देशाचा इतिहास पालटूनही गेला असता, पण ते घडायचं नव्हतं. पण या महामांत्रिकाबद्दल सावरकरांच्या मनामध्ये नितांत भक्ती होती. कारण टिळक हे मान झुकवणारे नव्हते, ताठ मानेनं आत्मगौरव राष्ट्राचा जागवणारे होते. प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीला गेले आणि त्या कालखंडामध्ये प्रथा अशी होती की भारतीयांनी जोडा बाहेर ठेवायचा, याचा सगळ्यांनी अनुभव घेतला. काफेकरांनी घेतला, टिळकांनी घेतला, ईश्वरचंद्र विद्यासागरांनी घेतला. उन्मत्त ब्रिटिश अधिकारी जोडे टेबलावर ठेवत असत मेजावर आणि ईश्वरचंद्र विद्यासागरांच्यावर बोलत असत. ईश्वरचंद्र विद्यासागर महाशतक बैठक झाली कलकत्ता विश्वविद्यालयाची, सगळे जमले आणि फार थोडी भारतीय माणसं होती. ईश्वरचंद्र विद्यासागर चपला घालून गेले ते आणि जोडे पायात ठेवून टेबलावर ठेवले पाय. त्यावेळेला तो ब्रिटिश अधिकारी इतका भडकला अध्यक्ष, तो म्हणाला तुम्हाला सारे सभ्याचार येतात जशी यांना कळत नाही. ईश्वरचंद्र म्हणले काय झालं, हा सभ्याचार मी तुमच्याकडूनच शिकलो, कारण अमुक अमुक महाविद्यालयाचा प्राचार्य पायात जोडे घालून टेबलावर पाय टाकून माझ्याशी बोलला, त्यावेळेला मला वाटलं की ब्रिटिश लोक एकमेकाशी असंच बोलतात. थप्पड मारल्यासारखा त्या अध्यक्षाचा चेहरा झाला. असं सत्व प्रगट करणारी आमची माणसं होती नाही असं नाही, पण त्यांना विदारक अनुभवातून जावं लागलेलं होतं हेही सत्य होतं. टिळक म्हणाले आम्ही बोट वर करायला येणार नाही. प्रतिनिधी मंडळाच्या सभा आमचे जोडे बाहेर काढून ठेवायला लावता, नंतर आम्हाला आत पाठवता आणि तेही तोंड बंद ठेवण्यासाठी नाही चालणार. कारण टिळकांनी सगळं चित्र पाहिलेलं होतं. ब्रिटिश निष्ठांना काय वाटत असे लाचार मंडळींना की देवी श्री व्हिक्टोरिया सार्वभौमिनी आमची. व्योमेशचंद्र बॅनर्जी मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय सभेचे, इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि पहिल्यांदा गाणं काय, तर आमची राणी तिला ईश्वर उदंड आयुष्य देवो. कुणाला, व्हिक्टोरियाला, झाशीच्या राणीला नाही, व्हिक्टोरिया राणीला उदंड आयुष्य देवो. आणि सगळे जमलेले लोक गौरव आणि जय जयकार कुणाचं करत होते तर व्हिक्टोरिया राणीचा. या राष्ट्रीय सभेला काही अर्थ आहे? ज्यांना परदेशी आक्रमकच आपले स्वामी वाटतात, स्वतंत्रता मिळूच नाही असं वाटतं, केवढं आश्चर्य आहे. टिळक असे गप्प बसणारे नव्हते. साफेकरांची प्रेरणा स्वातंत्र्यवीरांनी घेतली आणि तुम्ही जो क्रांतीचा लढा सुरू केला तो पुढे चालू ठेव असं आत्मगौरवाने सांगितलं. पण खरा गौरव टिळकांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. साफेकरांची प्रेरणा होतीच होती पण या महामंत्रिकाला त्यांनी शिरोधारी केलेला होता. टिळकांना जोडे बाहेर काढून ठेवायला सांगितले. अधिकारी म्हणाला आज जा, आमची पद्धत अशीच आहे, गोरे जोडे घालून आज जातात, भारतीय माणसं जोडे बाहेर काढून ठेवतात. टिळक हसले, कोणेरी जोड्याचा हिसका दाखवणार होते. नंतर
टिळकात गेले सभा झाली आणि टिळकांनी विरोध दर्शविला आणि सांगितलं बोट वर करायला आम्ही आलो नाही, आमचं प्रतिनिधित्व पाहिजे तरच सर आमच्या देशामधल्या असलेल्या देश बांधवांची दुःख आम्हाला मांडता येतील, तुम्हाला ती कळणार नाही, स्वातंत्र्याचं दुःख तुम्हाला कळणार नाही, आम्हाला कळलेलं आहे. आणि खणखणीत बोलले आणि ज्यावेळी बाहेर पडत होते त्यावेळी तो गोरा अधिकारी म्हणाला काय लोकमान्य कशी मजा केली तुमची. त्या लोकमान्य म्हटलं काय झालं, म्हणाला पहा आम्ही बूट पायात घालून टकटक वाजवत आज गेलो सभागृहामध्ये. मग टिळक म्हटलं काय झालं, पहा आम्ही जोडे घालून आज गेलो आणि तुम्हाला मात्र जोडं बाहेर काढून ठेवायला सांगितलं. आणि तो खदखदा असं त्यावेळी लोकमान्य जे बुद्धिमंतन महाचतर ते म्हणाले अहो यात काय, हसायला लागले लोकमान्य. तो सपापला म्हणाला का हसता, लोकमान्य म्हणाले यात गौरव आमचाच झाला. चल तो आणखीन भुतकळ्यात पडला, म्हणाला असं तसं काय. चल लोकमान्य म्हणाले अहो एका हिंदू माणसाचा जोडा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राखला यात गौरव कोणाचा झाला. प्रसंग केवढा पण काय विलक्षण राष्ट्राभिमान या महात्म्याच्या मनामध्ये असेल, चरित्र त्यांचं किती गावत सांगावं तितकं लोकोत्तर आहे टिळकांचं. ही प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इतिहासातून घेतलेली होती. 1857 स्वातंत्र्य समर्थक लिहिलाच का, पण बंगाल पंजाब दक्षिण भारत महाराष्ट्र इथे काय घडते, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये मुसलमान किती कमी आले स्थापनेच्या वेळेला याचीही मीमांसा त्यांनी केली आणि काँग्रेस जनांनी त्यांचं लांगुल चॅलेंज किती वेळेला केलं, अहो या ना पदर पसरतो भीक मागतो इतक्या टोकाला जाऊन मुसलमानांना बोलावे लागले आणि भविष्यात ते लोक आपल्या डोक्यावर कसे बसले याची इतिहासातली मीमांसा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पराकोटीच्या तर्कशुद्धतेने केलेली आहे. ही इतिहास मीमांसा केली आणि त्या इतिहास मीमांसेतून पूर्व इतिहासातून महात्म्यांच्या लोकोत्तर चरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पिंड घडत गेला. तो कसा घडला तो आता उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचा. त्यांचं बाल्य तारुण्य शिक्षण हा एक अद्भुत अध्याय त्यांच्या चरित्रामधला उद्या पाहायचा. आज जेवढं ऐकलं तेवढं श्रद्धेनं हृदयात धारण करायचं, बुद्धीमध्ये साठवायचं, संपूर्ण वंदे मातरम म्हणायचं आणि त्यानंतरच आज स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, भारत माता की.